राइट नमस्कार, वेलकम टू द सेकेंड सँडबॉक्स रीडिंग ऑफ 2023। आपला फेब्रुवारी मधला रीडिंग आज आपण करतो आहोत। सो तुम्हाला माहितीच आहे की कला इज द बिगेस्ट मराठी थिएटर इन एंटायर नॉर्थ अमेरिका। 2002 साली ह्या आपल्या संस्थेची सुरुवात झाली। चेरिशिंग आर्ट थ्रू आर्ट बिंग द मोटो ऑफ दिस थिंग, आणि एनी परफॉर्मिंग आर्ट इज बेसिकली अ टॉपिक ऑफ पॅशन फॉर अस। आणि कलाला आता 20 वर्ष झालेली आहेत आणि मंथली रिडिंगला सुद्धा सुरू होऊन आता 5 वर्ष झाली। सो त्याचा उद्देश असा होता की वेगवेगळ्या स्क्रिप्ट असतात ज्या आपल्याला खरं म्हणजे इंटरेस्टिंग असतात, पण प्रत्येक स्क्रिप्ट आपल्याला स्टेजवरती परफॉर्म करता येतेच असं नाही, पण तरीही आपल्याला बाकीच्या स्क्रिप्ट बद्दल थोडी माहिती मिळावी किंवा नवीन नवीन स्क्रिप्ट वाचता याव्या या उद्देशाने दर महिन्याला एक स्क्रिप्ट किंवा 2 स्क्रिप्ट वाचायचं असं असं हे सुरू झालं आणि गेली 5 वर्ष कंटिन्युअसली चालू आहे। आज आपला ऍक्च्युली 102वं दुसरं स्क्रिप्ट आपण वाचतोय। सो त्याच्यामध्ये क्लासिकल, जे अगदी क्लासिकल इंडियन थिएटर मधले स्क्रिप्ट वाचतो, कॉन्टेम्पररी, एक्सपेरिमेंटल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट वाचायचा आपला प्रयत्न असतो। आणि युजली आपण मराठीत जरी वाचत असलो तरी बाकी सुद्धा लँग्वेजेस आपल्याला वाचायला आवडतात, आणि एखादी चांगली स्क्रिप्ट तुम्हाला कुठल्या वेगळ्या भाषेतली माहिती असेल तरी पण नक्की नक्की शेअर करा। म्हणजे आपल्याला बेसिक द गोल इज की आपण वेगवेगळे स्क्रिप्ट वाचू, त्याच्याबद्दल डिस्कस करून काहीतरी शिकून, आणि जर का परफॉर्म करण्यासारखं काहीतरी सापडलं तर आपल्याला हवंच असतं। त्यामुळे जेवढ्या वेगवेगळ्या स्क्रिप्ट आपल्याला वाचता येतील तेवढ्या चांगल्याच आहेत। पॅन्डेमिकच्या आधी हे फक्त आपण इन पर्सनच करत असू की काही जेवढी जेवढी जमतील तेवढी सगळी एका ठिकाणी जमून वाचायचे आणि दॅट वॉज ऑल। पण पॅन्डेमिकमुळे बऱ्याचशा गोष्टी जशा ऑनलाईन झाल्या तसं आपलं नाट्य वाचनही ऑनलाईन झालं, आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला की बऱ्याचशा लोकांना, म्हणजे नॉट जस्ट लोकल बे एरियातल्या, पण कॅलिफोर्नियातल्या किंवा इवन ईस्ट ईस्ट कोस्ट वरच्या, आणि इव्हेंच्युअली वेगवेगळ्या, म्हणजे भारतातनं बऱ्याच वेळा लोकांनी वाचलेलं आहे किंवा बाकीच्या देशांमधनं सुद्धा लोकांना वाचायला किंवा जॉईन करायला चान्स मिळतो। सो आता आपण फायनली असं हे केलेलं आहे की ऑन म्हणजे आपण हायब्रिड मोडमध्ये आपणही गेलेलो आहोत की ऑनलाईन पण असतं आणि काही ठराविक जेवढे लोकांना शक्य आहे किंवा जेवढे लोकांना जमणार आहे त्यांनी इन पर्सन पण त्यांना अटेंड करता येतं। सो या सो दिस इज द मॉडल ऑफ व्हॉट वी डू। आणि आता आपण ह्यावेळीचं रिडिंग सुरू करूयात। आज आपण एक स्क्रिप्ट वाचणार आहोत, ब्रेक नाही आहे, आणि पूर्ण स्क्रिप्ट वाचून झालं की मग आपण ॲज युजल विल हॅव सम डिस्कशन अँड ऑफकोर्स वी लुक फॉरवर्ड टू युअर फीडबॅक। सो विदाउट एनी फर्दर अडू कला सादर करत आहे 38 कृष्णविला, रायटर डॉक्टर श्वेता पेंडसे, डायरेक्टर संजय आपटे। कला सादर करीत आहे 38 कृष्णविला। देवदत्त कामत यांच्या घराला दिवाण सांगितले नेपथ्य सूचक एक भली मोठी पुस्तकांची जाग। नंदिनी वाट बघत उभी आहे, काहीशी अस्वस्थ। काही क्षणात देवदत्त प्रवेश करतात, हातात ट्रे, त्यात पाण्याचा ग्लास। ती गेट समोर रिक्षा दिसती आहे, ती तुम्ही थांबवली? हो त्याची गरज नव्हती, इथून सहज मिळतात रिक्षा आणि कॅब सुद्धा। 38 कृष्णविला टाकलं की दुसऱ्या मिनिटाला गाडी दारात। मी जायला सांगतो त्याला। नको, असू द्या। बर, अहो पण तुम्ही अजूनही उभ्या का? बसा ना। मी बसायला आले नाहीये। बोलायला आल्या आहात मान्य आहे, पण जो विषय बोलायचा आहे तो असा उभ्या उभ्या बोलून निसरण्यासारखा निश्चितच नाहीये। हो ना, सविस्तर बोलण्यासारखंही काहीही नाहीये त्यात। अहो तसं नसतं तर तुम्हाला इथे बोलवून घेतलं नसतं मी, आणि तुम्ही देखील आला नसतात। अगदी शेवटचा पर्याय म्हणून आलीये, काय तो सोक्षमोक्ष लावा आणि मला जाऊ द्या। हे बघा, तुम्हाला अकारण इथे थांबवून ठेवण्याचा माझा हेतू नाहीये, पण माझेही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळणं हा माझा अधिकार आहे असं मी समजतो। अधिकार? मुळात प्रश्न विचारायचाच अधिकार तुम्हाला नाही मिस्टर देवदत्त कामत।
आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असून हा भोळेपणाचा आव आणण्याचा अधिकार तर त्याहूनच नाहीये. हे बघा, माझा काहीही दोष नसताना ही कोर्टाची नोटीस तुम्ही मला पाठवता, त्यात एक अवास्तव आणि निरर्थक मागणी करता, आणि तरीही तुमचं म्हणणं आहे की मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही? हे बघा, मी इथे फक्त तुमचा निर्णय ऐकायला आलीये, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नाही. अहो, पण तुमच्या उत्तरांवरती माझा निर्णय अवलंबून आहे असं मी म्हटलं तर? बर, फक्त 10 मिनिट प्लीज बसा, पाणी. पाणी नकोय मला. बर, काय म्हणणं आहे तुमचं? हा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. अहो, प्रश्नाला प्रतिप्रश्न केला तर 10 मिनिटं पूर्ण नाहीये. माझं काय म्हणणं आहे हे मी व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला. हो, पण मला अजूनही समजलं नाहीये. या नोटीसचा अर्थही नाही समजलाय मला. वा, इतक्या विद्वान सिद्धहस्त लेखकाला एवढी साधी गोष्ट समजू नये. अहो, मी भाषेबद्दल बोलत नाहीये, हेतूबद्दल बोलतोय. तुमचा हेतू कळत नाहीये मला. पण मला कळलाय ना, तुमचा हेतू आणि वृत्ती दोन्ही. मिसेस चित्रे, तुमची काय अपेक्षा आहे माझ्याकडून? मी स्पष्ट सांगितलंय ते. हो, एकदा नाही, अनेकदा, अगदी स्पष्ट. अहो, पण तुम्ही मला करायला सांगताय तो मूर्खपणा आहे. आणि तुम्ही जो करताय तो खोटेपणा आहे. मी लिहिलेल्या पुस्तकाला भारतीय साहित्य विश्वातला सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय आणि त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतोय. यात कसला गोडवणा? म्हणजे या पुरस्कारासाठी पात्र नसूनही तुम्ही तो स्वीकारताय, हा खोटेपणाच आहे. मी त्या पुरस्कारासाठी पात्र नाही, हे तुमचं वैयक्तिक मत असू शकतं आणि त्याचा मी आदर करतो. पण कोणा एका व्यक्तीला असं वाटतं म्हणून मी सन्मान न स्वीकारणं, हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? तुम्हाला हा सन्मान मिळणं ह्याच्या इतकं इतकं अयोग्य काहीही नाही, एवढंच मला माहितीये. हो, पुन्हा तेच. बाई, अक्षररत्न पुरस्काराबद्दल काय माहितीये तुम्हाला? माहितीये ना, भारत सरकारतर्फे दिला जाणारा साहित्यातला सर्वोच्च सन्मान आहे आणि मराठी भाषेत हा सन्मान दिला जातोय याची ही 5वी वेळ. आणि मराठी साहित्यातील 4 नामवंत आणि प्रतिभा संपन्न लेखकांच्या रांगेत एक खोटी व्यक्ती बसू शकत नाही. अहो, तुम्हाला काय वाटलं? एखाद्या कल्चरल क्लब मध्ये चहाचे कप हातात घेऊन दुपारी गप्पा मारताना ठरवतात की या वर्षीचा अक्षररत्न पुरस्कार कोणाला द्यायचा? डॉक्टर यदी फडके, डॉक्टर अशोक केळकर, कवी मंगेश पाडगावकर, प्राध्यापक मवी राजाध्यक्ष, प्राध्यापक बाळ गाडगे, डॉक्टर सरोजिनी वैद्य, डॉक्टर विजया राजाध्यक्ष, ही नावं ऐकलीत? ही अशी साहित्याचा गाढा अभ्यास असलेली दिग्गज आणि विद्वान मंडळी असतात भाषा सल्लागार समिती आणि मध्यवर्ती निवड समितीमध्ये. मला खोटं म्हणून तुम्ही माझा नव्हे, या मंडळींचा आणि पर्यायाने या बहुमानाचा अपमान करत आहात बाई. हो, हा पुरस्कार स्वीकारून तुम्ही साहित्याचा अपमान करताय मिस्टर कामत. तुम्ही वाचलीये भग्न माझी कादंबरी, जिला हा पुरस्कार मिळाला? अर्थात वाचलीये. आणि साहजिकच तुम्हाला ती आवडली नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मी या पुरस्काराला पात्र नाही. हे बघा, भग्न ही एक दर्जेदार आणि असामान्य कादंबरी आहे. आणि तरीही मी हा पुरस्कार परत करायचा का? कारण ती तुम्ही लिहिलेली नाही देवदत्त कामत. यावर हे यक्ष लिहिलंय ते माझंच टोपण नाव आहे, हे माहिती ना तुम्हाला? मी देवदत्त कामत यक्ष नावाने लेखन करतो. नावापासून सगळं खोटं आहे. हो मिसेस चित्रे, जे मी लिहिलेलं नाही ते माझं म्हणून सांगेन का मी? हेच तर जाणून घ्यायचं आहे, ते तुमचं नाही ते तुमच्या नावाने का छापताय? भग्न कादंबरी मी माझ्या नावाने फक्त छापली आहे. फक्त भग्नच नाही, आसक्त, बिंदुवलय, व्यूहचक्र, समाधी, वळचण, मध्यस्थिती यातली एकही कादंबरी तुम्ही लिहिलेली नाही, पण स्वतःच्या त्या यक्ष नावाने छापली आहे.
आणि तुम्हाला असं वाटण्याचं कारण? वाटत नाहीये, मला माहिती आहे ते, आणि तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे. ओ, आय सी आय सी. मग ह्यातली एकही कादंबरी मी लिहिलेली नाहीये, तर ही नोटीस आत्ताच का आली मला? बिंदूवालेची पहिली आवृत्ती निघाली तेव्हाच केस का नाही केलीत माझ्यावरती? कारण आजपर्यंत ह्या कादंबऱ्या छापून तुम्ही फक्त पैसा मिळवत होता, पण आता प्रश्न ओळख मिळण्याचा आहे. पुरस्कार म्हणजे रेकग्निशन, ज्याचं श्रेय त्यालाच मिळायला हवं. अहो, पण मला मिळणारा हा पहिला पुरस्कार नाहीये. हो ना, पण साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे हा. पुरस्कार लहान मोठा नसतो, पण ज्याचं श्रेय त्याला मिळवून देण्यासाठी तुम्ही खूप पूर्वीच यायला हवं होतं. मग उशीर झाला खरा, पण वेळ हातातून गेली नाहीये. अक्षररत्न तुम्ही स्वीकारता कामा नये. हा मग कोणी स्वीकारायचा? कारण कादंबरी तर लिहिली गेली आहे आणि मी लिहिली नाही तर ज्याने कोणी लिहिली आहे त्याने तो स्वीकारायला हवा. काय हा हो ना. हो, हा मग कोणी स्वीकारायचा? ज्याचं हे लेखन आहे. बर, मग तुम्हीच सांगा की हे लेखन माझं नाही तर कोणाचं आहे? तुम्हाला माहिती नाही? हो, मला हेच माहितीये की मी लिहिलंय. खोट. या सगळ्या कादंबऱ्या तुम्ही नाही, मोहन मंगेश चित्रेंनी लिहिल्या आहेत, माझ्या नवऱ्यानी. व्हॉट, सीरियस? तुमच्या नवऱ्याचा आणि माझा काय संबंध आहे? हेच तर मला तुम्हाला विचारायचंय. सांगा मला, काय संबंध आहे तुमचा आणि मोहनचा? हो, काही नाहीये. आणि तुम्हाला तो का जोडायचा आहे हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडेच आहे. पुन्हा खोट. का करताय तुम्ही असं? गेली कित्येक वर्ष तुम्ही त्यांचं लेखन स्वतःच्या नावावर छापताय. प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता सगळं मिळवताय माझ्या नवऱ्याच्या लेखनाच्या जीवावर. साहित्य संमेलन गाजवताय, परदेश वाऱ्या करताय, राज्यपालांपासून राष्ट्रपतींपर्यंत सगळ्या मान्यवरांकडून आदराची वागणूक मिळवताय माझ्या नवऱ्याच्या लेखनाच्या जीवावर. वार्षिक ग्रंथ पुरस्कार, कृष्ण मुकुंद पुरस्कार, ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार, साहित्य गौरव शब्द पुरस्कार, माय मराठी पुरस्कार, इंद्रायणी पुरस्कार, आणि आता अक्षररत्न. सगळं माझ्या नवऱ्याच्या लेखनाच्या जीवावर. तुमच्या आत्मप्रौढीने ओथंबून वाहणाऱ्या साचेबद्ध भाषणांमध्ये आणि पोकळ व्याख्यानांमध्ये चार जोड शब्द वापरून आणि उसनी विद्वत्ता पाजळून तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकता, मला नाही. एक मिनिट, एक मिनिट. मिसेस चित्रे, मी आतापर्यंत फार शांतपणे बोलत होतो तुमच्याशी, पण आता मात्र तुम्ही मर्यादा ओलांडताय. अहो, मर्यादांच्या गप्पा तुमच्या तोंडी शोभत नाहीत देवदत्त कामत. खोटेपणालाही काही मर्यादा असते. किती वेळेला साहित्य संमेलनात आला तो तुम्ही? हा, माझ्या किती व्याख्यानात तुम्ही हजर होता? काय ऐकलंय तुम्ही? काय वाचलंय तुम्ही? प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता हे सगळं माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलंय मी. तुमच्या अपार बुद्धिमत्तेबद्दल माझ्या मनात येतकिंचितही शंका नाहीये. तुम्ही जे करताय ना ते फक्त एक अतिशय हुशार माणूसच करू शकतो. तुमचे हे बिनबुडाचे आरोप करून झाले असतील ना, तर आपण या नोटीस बद्दल बोलूया का? तुम्ही पुरस्कार घेण्यास नकार द्या, केस होणार नाही. यु नो व्हॉट, खरं म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय हे सौजन्य आहे माझं. आधी कितीतरी निनावी फोन, मग निनावी पत्र आणि चक्क ही कोर्टाची नोटीस. वास्तविक पाहता माझ्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मीच तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवायला हवी, आणि तरीही मी तुमच्याशी बोलतोय. आणि याला कारण म्हणजे तुम्ही एक स्त्री आहात, आणि दुसरं म्हणजे मला अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीये. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टातच मिळतील. ही कोर्ट, ही केस कोर्टात कधी स्टँड होऊ शकत नाही मिसेस चित्रे. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. मी बेड्या ठोकीन तुम्हाला.
या सगळ्यातून फक्त मनस्ताप मनस्तापच होतोय मला. माझ्या नवऱ्याला मिळायला हवं ते सगळं तुम्ही बळकावताय. हेच पोटात सांगणार हो सांगेन, ओरडून ओरडून सांगेन, पत्रकारांना सांगेन, सगळ्यांना सांगेन की तुम्ही खोटे आहात. या कादंबऱ्या तुम्ही लिहिलेल्या नाहीत. आणि हे सगळं ते ऐकतील का नाही ऐकणार? म्हणजे प्रात्यक्षिक घेऊया, म्हणजे कोर्टात तुम्ही माझ्यावर खटला भरणार, म्हणजे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मला प्रश्न विचारले जाणार, माझ्या विरुद्ध पुरावे सादर केले जाणार, आणि ज्यावरून हे सिद्ध होणार की लेखन माझं नाही, बरोबर? मग त्या सगळ्यांचं एक प्रात्यक्षिक आत्ताच घेऊया ना, तुम्ही तुमचे मुद्दे समोर ठेवा, मी ते खोडून काढतो. बालिशपणा आहे हा. अहो, तुमचा आणि माझा वेळ पैसा आणि त्रास दोन्ही वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आता असं समजू की आपण कोर्टात उभे आहोत, आपणच आपले वकील. हा, आता माझ्यावर तुम्ही जो आरोप करताय त्या आरोपाच्या समर्थनासाठी आवश्यक असलेला सगळ्यात महत्वाचा पुरावा समोर ठेवा. कोणता पुरावा? हो, या सगळ्या कादंबऱ्यांच्या मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट? हो हो हस्तलिखित. आजकाल टायपिंग होतं थेट, पण ओरिजिनल कॉपी म्हणून म्हणूया आपण, मूळ प्रत. हा, मूळ प्रत मूळ प्रत माझ्याकडे नाहीये. सगळ्या कादंबऱ्यांची नसेल, पण एका कुठल्या कादंबरीची? नाही. या सगळ्या कादंबऱ्या मी लिहिल्या नसून तुमचे यजमान मोहन चित्रे यांनी लिहिलेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे ना? मग त्याच्या मॅन्युस्क्रिप्ट तुमच्याकडे असायला हव्यात. पण नाहीये. पण मग ज्या पुस्तकासाठीचा पुरस्कार तुम्ही मला नकारा सांगताय त्या भग्न कादंबरीची तर हवी. सांगितलं ना, नाहीयेत माझ्याकडे. मिसेस चित्रे, जर तुमच्याकडे या पुस्तकांच्या मॅन्युस्क्रिप्ट नाही, मग कुठलंही हार्ड प्रूफ नसताना तुम्ही कशाच्या आधारावर माझ्यावर हा आरोप करताय? प्रूफची गरजच काय? मला माहितीये हे मोहननेच लिहिले. मोहनने स्वतः सांगितलंय? नाही, मला माहितीये. आणि यावरती त्याचं म्हणणं काय? अहो, कोणाचं? मोहनचं, तुमच्या नवऱ्याचं? त्याचं काहीही म्हणणं नाहीये. म्हणजे? म्हणजे तो काही बोलतच नाही, काहीही सांगत नाही. पण मला माहितीये की हे अरे, सगळं. एक मिनिट, तुम्हाला काय माहिती आहे हे जरा वेळ बाजूला ठेवा. हा, मला सांगा की ते काय करतात? कोण? अहो, कोण काय? तुमचे यजमान मोहन चित्रे उदरनिर्वाहासाठी काय करतात? लेखन? नाही. मग शेअर्सचा बिझनेस. शेअर्सचा बिझनेस? म्हणजे ते लेखक नाहीत? खूप हुशार आणि उत्तम लेखक आहे मोहन. आय एम सॉरी, पण म्हणजे आजपर्यंत कधी भेट झाली नाही किंवा त्यांचं कुठलं पुस्तक प्रकाशित झाल्याचं ऐकिवात नाही आलं. काय लिहिलंय त्यांनी? 7 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 7? कमाल. मला त्याची नावं सांगाल? आसक्त, हा, बिंदुवलय, व्यूहचक्र, समाधी, वळचण, मध्यस्थिती आणि भग्न. अहो, मिसेस चित्रे, ही सगळी माझ्या कादंबऱ्यांची नावं आहेत. नाही, ह्या सगळ्या कादंबऱ्या मोहननेच लिहिल्या आहेत. मग ते स्वतः कुठे आहेत? आय मीन, मिस्टर मोहन आहेत की? अहो काय बोलताय, जिवंत आहे तो. सॉरी, येस ऑफकोर्स, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो. पण मी हा प्रश्न अशाला करता विचारला की हे सगळं मोहन चित्रे स्वतः माझ्याशी येऊन का बोलत नाहीये? म्हणजे हे सगळं बोलायला त्यांनी स्वतः न येता तुम्हाला का पाठवलं? त्याने मला पाठवलं नाही, मी स्वतः आले आहे. मग माझ्या मते त्यांनी येणं आणि मी त्यांच्या प्रतिनिधीशी न बोलता त्यांच्याशी बोलणं हे जास्त संयुक्त आहे. हा, मी इथे आले हे त्याला माहिती नाही. तुम्ही मला नोटीस पाठवली हे तरी माहिती का? नाही. मग त्याने हे सगळं लिहिलंय असं म्हणून ते शांतपणे घरात बसलेत आणि तुम्ही इथे येऊन माझ्याशी वाद घालताय? हा प्रकार मला नाही कळला.
त्याने काहीही म्हटलेलं नाही. म्हणजे हे लेखन त्याचं आहे हे त्यांचं स्वतःच म्हणणंच नाहीये. तो कबूल करत नाहीये. सॉरी मला हसायचं नाहीये, पण हा काय प्रकार आहे सगळा. तुम्हाला साहित्यातलं फारस ज्ञान नाही हे मला लक्षात आलं होतच, पण तुम्हाला तो कायदा सुद्धा कळत नाहीये मिसेस चित्रे. तुम्हाला माझ्यावर केस दाखल करण्याचा काही अधिकार नाही हे कळतंय का तुम्हाला? फक्त तुम्हाला वाटत वाटत नाही, खात्री आहे. खात्री असली तरीही खात्रीच्या आधारावर खटला उभा राहत नाही. हो मी लेखक आहे, कॉपीराइट ऍक्ट तुम्हाला ठाऊक नसेल तितका मला ठाऊक आहे. तुम्ही हा क्लेम करताय की मी फ्रॉड आहे, पण हे सांगणं तुमचं काम नाही आहे. ओ यू हॅव नो इक्विटेबल राईट, तुम्हाला ही ऑथॉरिटी नाही. तुमचा नवरा मोहन चित्रे हयात आहे आणि हे जर त्याचं लिखाण आहे, या लिखाणावर जर त्याचा कॉपीराइट आहे, तर माझ्या विरुद्ध कोर्टात जाण्याचा अधिकार फक्त मोहन चित्रे या व्यक्तीला आहे, तुम्हाला नाही. पण मी त्याची बायको आहे ना. हो तरीही नाही. अहो मोहन चित्रे यांना स्वतःला जरी माझ्या विरुद्ध कोर्टात जायचं असेल, तरीही त्याच्याजवळ या लिखाणाच्या रजिस्टर्ड किंवा नॉन रजिस्टर्ड मॅन्युस्क्रिप्ट हव्या आहेत. नाही, हाऊ कॅन यू इश्यू सच नोटीस? नाही देत मी या नोटीसला उत्तर, नाही घेत मी या नोटीसची दखल. काय करणार तुम्ही? 15 दिवसांनी कोर्टात जाऊन सूट फाईल करा, मनाई हुकूम डिक्लरेशन, माझ्याकडे या सूटची कॉपी येणार. माझा वकील ही केस उभी राहण्याच्या आधीच संपवेल, कारण दोन मुख्य गोष्टी तुमच्याकडे नाहीत मिसेस चित्रे. एक मूळ लेखक आणि दुसरं म्हणजे लेखनाची मूळ प्रत. म्हणून सांगतो हे सगळं थांबवा. झोप कशी येऊ लागते तुम्हाला रात्री? इतका मोठा धोका जगाला फसवू शकता, पण तुमचं अंतर्मन ते कसं शांत बसू देतो तुम्हाला? की इतके निर्णावलेले आहात की हे सगळं अंगवळणी पडलंय. सगळ्या जगाचं जाऊ द्या, पण स्वतःची फसवणूक करतानाही काहीच वाटत नाही तुम्हाला. मी खरोखरच शांत झोपतो रात्री, कारण तुम्हाला वाटतंय तसं मी काहीही केलेलं नाही आहे. ब्लॅकमेल करतोय त्याला. काय? तू मोहनला ब्लॅकमेल करतोय? सांग का करतोय असं? का मिळतंय तुला? मी त्याचे शब्द ओळखते, त्याच्या भावना ओळखते. तू खोटं बोलतोय. ह्या कादंबऱ्या तुझ्या नाहीत, त्याच्या आहेत. त्या तुझ्या हाती कशा लागल्या? तू घाबरवतोय त्याला, भीती दाखवतोय. काय करतोयस तू? सांग मला, तू काय करतोय सांग. नंदिनी शांत हो. सॉरी प्लीज बसा तुम्ही, बसा तुम्ही. काहीतरी भयंकर गैरसमज झालाय तुमचा. मला फक्त सत्य ऐकायचंय. हे बघा मी मला फक्त सत्य ऐकायचंय. मी देवदत्त कामत, बखर ही माझी पहिली कादंबरी, मी देवदत्त कामत या नावाने लिहिली. त्यानंतर यक्ष या टोपण नावाने लेखन करतो. मोहन चित्रे या इसमाला मी ओळखत नाही. मानसी कवठेकरना ओळखता? मानसी कवठेकर? मानसी कवठेकर हो खूप जवळून ओळखतो, कारण मी जन्माला घातले तिला. माझंच क्रिएशन आहे ते, एक काल्पनिक पात्र. नाही, मानसी वास्तव, माझ्या आयुष्याची कहाणी भग्न ह्या नावाने छापली आहे तुम्ही. मानसी कवठेकर मी आहे, माझी कहाणी आहे ती, आणि ती तुम्ही कधीच लिहू शकत नाही, कारण कारण ती फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याला माहितीये. कादंबरी, कथा, सिनेमा, नाटक याच्यात आणि आपल्या आयुष्यात साधर्म असणं हा निव्वळ योगायोग असू शकतो. योगायोग असा नसतो. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना तंतोतंत लिहिलेल्या आहेत. वेळांचे, जागांचे संदर्भ, व्यक्तींचे संदर्भ, सगळे तेच
तंतोतंत. तुम्ही तुम्ही हे लिहिणं अशक्य आहे हे मोहनने लिहिलंय. वाड्याची गच्ची, पेंडुबाचं तळ, आकुशीचा डोंगर, हे सगळं तुम्हाला कसं माहिती? वाडा, तो काकाजीचा वाडा. अहो तो काल्पनिक आहे आणि म्हणून त्याची गच्ची पण काल्पनिक आहे. आणि ते तुम्ही काय म्हणाला, पेंडुबा आकुशी, ही नावं तर माझ्या कादंबरीत नाहीत असेल. नावं बदलली आहेत पण डोंगर तोच आहे, तळ तेच आहे. हा एक वेळ असेलही योगायोग, पण नलू अक्काच्या वाडीतलं तळघर आणि तिथला तो भयंकर प्रकार, ही तर कल्पना असू शकत नाही ना. तळघरात घडणारा तो अमानवी प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. कादंबरीमध्ये मानसी आजारी पडते ते बघून तिला तालुक्याच्या दवाखान्यात नेतात. हे सगळं माझ्या बाबतीत घडलं होतं. नलू अक्काने विहिरीत जीव दिला हे फक्त मला माहिती होतं आणि मी हे फक्त मोहनला सांगितलं होतं. हे तुम्ही कसं लिहिलं कादंबरीमध्ये? यक्ष नावाने तुम्ही छापलेल्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या. मी ओळखते मोहनचं लिखाण. मी एक एक पान उलगडून सांगू शकते हे तुम्ही लिहिणं शक्यच नाही. मी लिहिलं त्यातलं काहीही खरोखर घडलेलं नाही, हे सगळं काल्पनिक आहे. नाही, तुम्ही स्वतःची म्हणवता त्या प्रत्येक कादंबरीमधली प्रत्येक घटना खरी आहे. मोहनने सगळे त्याचे अनुभव लिहिले, त्यात त्याच्या प्रतिमा आहे. मी सांगू शकते माझ्या समोर आत्ता आत्ता त्या कादंबऱ्या असताना तर बर, कोणती कादंबरी हवी? हा, कोणती कादंबरी हवी तुम्हाला? अहो, खुद्द लेखकाच्या घरात उभे आहेत तुम्ही, सांगा. त्या तुम्ही लिहिलेल्या नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, उचला उचला, कोणतीही उचला आणि सांगा कोणत्या भागावर तुमची हरकत आहे. या सगळ्या पुस्तकांमधली ओळ माझ्या मोहनने लिहिली आहे. हे बघा, ही कादंबरी वळस. ह्यात हे सगळं वर्णन मोहनचा मित्र आप्पा त्याच्या गावचं आहे. हे घर आप्पाचं घर आहे, मी गेली इथे. आणि ह्या ओळी, हा काकाजीरा म्हणतो ना या ओळी, हा जाहली नाचक्की उघड उघड, काय बोलू सांग पांडुरंगा, अंतरी अंधार उघडी गाभारा, कोंडलेली माती बोळवण. ह्याच तर ओळी म्हणायचा तो मोहन म्हणायचा आहे. याचा अर्थ तरी माहितीये का तुम्हाला? हो, आत्मजाणी माहिती. परमेश्वराच्या भेटीसाठी जे अहोरात्र मनाला कष्टवीत बसतात ना, त्या साधू संतांच्या पुढे आणि त्यांच्या तपश्चर्येपुढे आपली पात्रता अगदी शून्य आहे याची जाणीव. देहूला गेलो होतो ना तेव्हा हे लिहिलं. असा तुकाराम महाराजांच्या समाधीपासून काही अंतरावर अगदी शांत बसलो होतो तेव्हा झालेली ही जाणीव. त्यावेळी तुम्हाला स्फुरली आहे. पाठांतर करून ना दुसऱ्याचं कावलं आपलं होत नाही. जाणीव पाठ नाही करावी लागत निश्चित आहे. आणि खरं सांगू का, काव्य हा माझा प्रांत नाही आणि म्हणूनच मला कमालीचा आदर आहे या कवींबद्दल. माझ्या कितीतरी व्याख्यानांमध्ये मी तसं म्हटलंय. माझ्या त्या पोकळ आणि शब्दबंबाळ व्याख्यानांमध्ये त्या संत कवींपुढे तर मी एकदम कायम नतमस्तक आहे. परमेश्वर प्रेमासाठी आत्मार्पण करणाऱ्या महान संत कवींच्या त्या प्रेमधर्माचं आणि भक्तीचं रहस्य जाणून घ्यायची मला मला कायम ओढ होती. तुम्ही कोणत्या आत्माबद्दल बोलताय मला माहित नाही, पण त्या वळचण मधला तो काकाजी आहे ना, ही माझी स्वतःची प्रतिमा वाटते मला. खरंच असं जर कौलारू घर असेल ना, तर त्या त्या आप्पाकडे मला घेऊन जा. मला बसायचंय त्या वळचणीशी. आणि ह्या ज्या ओळी आहेत ना, जाहली नाचक्की उघड उघड, काय बोलू सांग पांडुरंगा, या ओळींचं मूळ मी माझ्या समाधी कादंबरीमध्ये सांगितलंय. या कादंबऱ्या तुम्ही लिहिलेल्या नाही. अहो, मला बोलू द्याल का? अहो, मर्ढेकरांच्या ओळी आहेत ह्या, मर्ढेकरांच्या. तुम्हाला माहिती आहेत ना मर्ढेकर? हा, पिपात मेले ओल्या उंदीर, माना पडल्या मुरगळल्या विण. नाही, अहो म्हणजे साहित्यिक माहिती आहेत का नाही तुम्हाला? लेखक घरात असले की अशी वाङ्मय चर्चा वरच्यावर होत असते म्हणून विचारलं. जे बोलत होतात ते बोला. नाही, हे माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. बाळ सीताराम मर्ढेकर.
केशव सुतांनंतरचे मराठीतले अत्यंत आधुनिक प्रयोगशील कवी वाङ्मयीन महात्मता हा त्यांचा दीर्घलेख वाचलाय तुम्ही? अहो, फडक्यांचा कलावाद आणि खांडेकरांचा जीवनवाद हे दोन्ही अत्यंत वेगळी खोटे आहेत हे प्रथम दाखवून देणारा फडके म्हणजे कला आणि विषय तो नाही. तर माझ्या समाधीमध्ये मी संत आणि संत साहित्य याच्यावर एक दीर्घ विवेचन दिलंय. तुम्हाला माहितीये संत साहित्यातली मला भुरळ घालणारी बाजू कोणती? निमोल्लंघन. पण कस? सौंदर्यपूर्ण निमोल्लंघन. जे जे मर्ढेकरने इथे केलंय, तुझ्यासाठी देवा काय म्या झुरावे, झुरळाने कैसे पतंगावे, पतंगावे. एक अपरिचित आणि नाविन्यपूर्ण क्रियापद जे एका दिशेने असं संवादाच्या पातळीवरून पतंग आणि संत कवी यांच्यातल्या समर्पण वृत्तीमधलं साधर्म्य सूचित करत, तर दुसऱ्या बाजूला विरोधाच्या पातळीवरून झुरळ आणि मी यांच्यातल्या अत्यंत पामर वृत्तीचं साधर्म्य करत. इथे इथे या ओळींच्या मध्ये आहे ते त्या आत्मजाणीवेचं बीज. उघडा 123, पान नंबर 123 उघडा. याचं विवेचन तिथे बघा त्या राघवच्या तोंडी. कसा अनुभवता येईल रे तुला हा भावविश्वाचा गाभा, असं तो विचारतोय कोणाला? त्याच्या मित्राला, सावत्याला. काव्यार्थाची सखोलता आणि ऐतिहासिकता ही ते काव्य वाचताना कळायला हवी, पण सावत्या तुला ते नाही रे कळणार, कारण तुला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे संदर्भ तुला माहित. सापडलं वाक्य? तुम्हाला सांगतो हा पतंगावे हा जसा प्रीती संकेत आहे ना, तसा तसा तो आपल्याला तुकारामांच्या काव्यात सापडतो. दुर्जनासी पंचानन तुकारण रेजू संतांचा. पाहिलं? आता हे तुकाराम आणि ते मर्ढेकर, लक्षात येते तुमच्या? या आत्मसमर्पणाच्या परंपरेची मुळं अगदी थेट भगवद्गीता आणि नारदीय भक्ती सूत्रांच्या पर्यंत खोलवर रुजलेली आहे. माफ करा, मी भरकटत गेलो. असं संत साहित्यावर मी बोलायला लागलो ना की कितीही तास बोलू शकतो. देवदत्त कामत नास्तिक आहे हे जग जाहीर. तुम्ही स्वतः ते कित्येक वेळेला मान्य केलंय तुमच्या सभांमध्ये. आता काय याच्यासाठी मला दुसरी नोटीस पाठवणार का तुम्ही? नास्तिक माणूस देहूला जाऊन तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन का घेईल? मी देहूला एका मित्राबरोबर गेलो होतो सर, आणि मी दर्शन घेतल्याचं कुठेही बोललेलो नाही. बखर वाचलीये मी. अरे वा, बखर सुद्धा वाचली. गुड गुड गुड. नाही, निमित्त कोणतं का असे ना, पण तुम्ही माझ्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्या त्याचा मला अत्यंत आनंद झाला. बखर माझी पहिली आणि म्हणून अत्यंत लाडकी कादंबरी. तुमची एकमेव कादंबरी? अरे वा, म्हणजे बखर तरी मीच लिहिली याच्यावर विश्वास आहे तुमचा? चला, म्हणजे बखर साठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार मी परत करावा अशी तरी मागणी तुम्ही करणार नाही? गुड, व्हेरी गुड. बखर लिहिणारा माणूस समाधी लिहू शकत का? नाही लिहू शकत. लेखन मुळात अंतस्फूर्त असतं, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. लेखकाच्या मनात जे येतं ते उत्स्फूर्तपणे बाहेर पडतं, म्हणूनच ते अशक्य. बखर मधला विंग कमांडर जयदीप कारलेकर आणि संधी मधला राघव खूप वेगळे आहे. ती पात्र आहे, पण लिहावी तर लेखकालाच लागतात ना. प्रत्येक पात्रामागे थॉट प्रोसेस लेखकाचीच असते ना. देव या संकल्पनेबद्दल इतकं कठोर आणि अविचारी भाष्य करणारा जयदीप जो माणूस लिहू शकतो तो राघव लिहू शकत नाही. किंबहुना राघवाची ईश्वर निष्ठा बघता जोवर लेखकाच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा नाही, देवत्वाला मान्यता नाही, त्याच्या लेखणीतून राघवाच्या भावना उमटू शकत नाही. का नाही? कधी लिहायचं आणि काय लिहायचं हे लेखकाच्या त्या त्या वेळच्या मानसिक अवस्थेवरती अवलंबून आहे. बखर ही एक शोकात्मिका. आता तुम्ही मराठी साहित्य किती वाचलंय मला अंदाज नाही, पण ग्रीक म्हणा किंवा शेक्सपियरच्या म्हणा किंवा इब्सेनच्या म्हणा, शोकात्मिकेपेक्षा मराठी शोकात्म साहित्याचं स्वरूप अगदी वेगळं आहे. तुम्ही बखर वाचली ना, मग मला सांगा की विंग कमांडर जयदीप तुम्हाला काय समजलं? हे बघा, मला तुमच्या कादंबरीवर चर्चा करायची नाही. मिसेस चित्रे, जरा वेळ माझ्याबद्दलचा तुमचा पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि तटस्थपणे आपण चर्चा करू. कदाचित चित्र स्पष्ट दिसायला लागेल. प्लीज, हा समजला का तुम्हाला जयदीप कारलेकर? एवढं न समजण्यासारखं काय?
त्याला हे लैंगिक जग नकोसं झालंय, त्याच्या दृष्टीने सगळं मिथ्या आहे. तरीही तो रोज क्लब मध्ये जाऊन मित्रांच्या बरोबर तासन तास ड्रिंक्स घेतो. त्याला कळलंय की मृत्यू अटक. तरीही तो रोजीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर स्वतःसाठी औषध मागून घेतो. त्याला इंद्रिय सुखाची सीमा समजली आहे, सुखाची क्षणभंगुरता जाणवली आहे. तरीही तो बायकोचा तिच्या अनिच्छेला झुगारून उपभोग घेतो. त्याला ग्रेसीसाठी उन्मादक स्त्री घुरळ घालते. तो कामावासाने मी पछाडलेला आहे. म्हणजे माझं म्हणणं चुकीचं आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. तो अगदी तसाच आहे जसा तुम्ही सांगितलं, पण तुमचे शब्द वेगळे होते, तुमची प्रतिक्रिया अध्यात्मवादी होती असं आपण म्हणू. आणि मला सांगा, तो नास्तिक का वाटला तुम्हाला? मृत्यू समोर उभा दिसत असतानाही तो देवाचा धावा करत नाही, किंवा संकट टळून गेल्यावर देवाचे आभार मानत नाही. या संबंध कादंबरीत मुळात परमेश्वर, नियती, परिस्थिती यांच्याकडे त्यानं कधी फिर्याद केलेली नाही. त्याच्यातनं अशी भावोत्कटता आली नसेल म्हणून तसं भासलं असेल कदाचित. जयदीप हा आंतरिक संदर्भहीनतेची जाणीव नसलेला माणूस आहे. पण राघव, राघव तसा नाही. राघवाच्या जीवनाचा संदर्भच परमेश्वर आहे. राघवची भावोत्कटता, पूजा, अनुताप, आत्मकरुणा ह्याच्यातनं अधोरेखित होते. तर जयदीप मध्ये असंख्य मृत्यू बघून आलेला एक खंडपणा, कोरडेपणा, तटस्थता, निष्क्रियता, उपहास, या सगळ्याचा स्थायी भाव झाला. माझं म्हणणं आहे, ह्या दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखा आहे. राघव साठी भूताच्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर आहे, आणि जयदीप प्रत्येक गोष्ट मृत्यूशीच जोडतो. कारण जयदीप हा मृत्यूकंडानं पछाडलेला माणूस आहे. पण यातली एकही जाणीव माझी वैयक्तिक जाणीव नाही. राघव पंढरपुरात राहतो, पण मी तिथे कधी गेलेलो नाही. जयदीप विंग कमांडर आहे, आणि ते तिसरं प्रकरण आहे ना, तो आणि त्याचं प्लेन निलायसाबद्दल. मी फायटर प्लेन उडवणं तर सोडाच कधी जवळून बघितलेलंही नाही आहे. टेनिसनचा पक्षी म्हणतो ना, आय सिंग, व्हाय आय सिंग? बिकॉज आय मस्ट. आता मी काय गायचं हे माझं मी ठरवेन. अहो तुम्हाला किती उदाहरणं देऊ? शतजन्म शोधताना, सागरा प्राण तळमळला, आत्मबल, अशासारखं लिहिणारे सावरकर कमलासारखं महागावे लिहितात, ज्याच्यात फक्त आणि फक्त प्रेमच आहे. वाचली तुम्ही कमला? बरं, तुम्हाला कळतील अशी उदाहरणं देतो. रथचक्र, हा, श्रीना पेंडसेंची, गारंबीचा बापूही त्यांनीच लिहिली, आणि राधेसारखं पात्रही त्यांनीच तयार केलं. उच्च वर्गासाठी बॅरिस्टर लिहिणारे दळवी, चक्रही त्यांचीच कादंबरी. एकीकडे जिथे गवतास भाले फुटतात, रायगडाला जेव्हा जाग येते, असं लिहिणारे वसंत कानिटकर, अश्रूंची झाली फुले तितक्याच ताकदीने लिहितात. आणि देवयानी मध्ये समरसून देवयानीची भूमिका करणारी अभिनेत्रीने पिंक लेटर मध्ये बोल्ड आणि बेदरकार मॉली रॉयची भूमिका केलेली चालते, पण बखर लिहिणारा लेखक समाधी लिहू शकत नाही. हा कुठला न्याय? नंदिनी चित्रे म्हणजे नंदिनी चांदेकर, एक अत्यंत गुणी अभिनेत्री, ही अचानक नाट्य चळवळीत दिसेना अशी झाली. मिसेस चित्रे, तुम्हाला माझा मुद्दा कळावा म्हणून मुद्दाम तुम्हाला जवळची वाटतील अशी उदाहरणं दिली. तुम्ही मला ओळखता? म्हणजे तुम्ही मोहनला नक्कीच? तुम्हाला दारात बघितलं तेव्हाच पासूनच आठवायचा प्रयत्न करतो. पुण्यात रंग महोत्सवात एक झलक पाहिली होती खूप वर्षापूर्वी, पण अगदी लक्षात राहिली. अभिनय का सोडला? तुम्ही मोहनला ओळखता, तुम्हाला माहितीये सगळं. तुम्ही त्याला लिहायला लावता. मी इतकं सांगू नाही, तुम्ही प्लीज प्लीज मला खरं सांगा. या आसक्त कादंबरी, कादंबरी नाही तो कथासंग्रह आहे. तेच ते ह्याच्यात नाही, तेच ते नाही, फरक आहे. कादंबरीमध्ये घटनारूप, कालतत्व, कथातत्व इतकं समृद्ध असत. तुमचं व्याख्यान ऐकायचं नाहीये मला. ही कथा ही माझी कथा आहे. यातली मंजू म्हणजे माझी आई रमा आहे, दिनेश म्हणजे माझा दादा सुनील, आणि शालू म्हणजे मी नंदिनी. हे माझं बालपण आहे, हे सगळं मोहन बोललाय, मी सांगितलंय त्याला. बऱ्याच कथांचा कुठला ना कुठला भाग नाही, सगळी कथा जशीच्या तशी. शालूचं अबॉर्शन होत त्याच्यात. हो तेही विलक्षण योगायोग. ह्याला योगायोग म्हणणं बंद करा प्लीज. प्लीज खोटं बोलणं बंद करा. देवदत्त कामत, मला खरं सांगा, माझ्याशी खरं बोला प्लीज. मी विनंती करते तुम्हाला.
मोहनसाठी माझी माझी सगळी नाती तोडली मी. तो सर्वस्व आहे माझा. माझ्या मोहनचा शब्द शब्द ओळखते हो मी. त्याच्या प्रेमात नंतर पडले हो मी. त्याच्या त्याच्या लेखनाच्या प्रेमात आधी पडले. त्या दिवशी लायब्ररीमध्ये त्याने त्याची डायरी माझ्याकडे सरकवली आणि मी रंगून गेले त्याच्या लेखनात. तो लिहायचा, सतत लिहायचा. जेव्हा लिहित नसायचा ना तेव्हा वाचत असायचा. लायब्ररीतून बाहेर पडला तो माझ्यामुळे. आम्ही खूप बोलायचो. एकदा मोहन आजारी पडला. झोपूनच होता. औषधाचा गुण येईना सगळे उपाय करून झाले. मग मग मला काय वाटलं म्हणून मी त्याला त्याची डायरी आणि पेन दिला. तसाच कुशीवर वळून त्याने लिहिलं. नेहमी सुवाच्य असं त्याचं अक्षर त्याही अवस्थेत सुवाच्यच होत. त्या दिवशी त्याने स्वतःहून खायला मागितलं. आनंदाने औषध घेतलं. लेखन लेखन हा त्याचा श्वास आहे. विचार करा, असा माणूस त्याचं लेखन मला का देईल. तो गेले कित्येक वर्ष लिहितच नाहीये. म्हणजे मला लिहिताना दिसत नाहीये. पण हे अशक्य आहे. तुम्ही त्यांना विचारलं नाही? अनेकदा विचारलं. ठरलेलं उत्तर, मला लिहावंसं वाटत नाही. हो मग असेल तसं खरोखर नाही. माझं मन हे स्वीकारू शकतच नाही. हो पण असं होऊ शकत. बऱ्याच लेखकांना असा मेंटल ब्लॉक येतो. नाही सुचत. न सुचणं आणि लिहावंसं न वाटणं यात खूप फरक आहे. जो माणूस तहानभूक हरवून लिहितो ना त्याला त्याला अचानक लिहावंस वाटत नाही. शक्य नाही. बर मला सांगा की तो त्याच लिखाण मला देतोय असं तुम्हाला वाटण्याचं काय कारण आहे? गट फिलिंग. गट फिलिंग? निव्वळ गट फिलिंग? बाकी कोणताच आधार नाही झाला? म्हणजे अचानक तुम्हाला माझ्याच सगळ्या कादंबऱ्या वाचाव्याशी वाटल्या आणि अचानक तुम्हाला असं दिसलं की त्याच्यात तुमच्या आयुष्याशी साधर्म असणाऱ्या कथा आहेत आणि मग अचानक असं जाणवलं की हे सगळं तुमच्या नवऱ्याचं लेखन जो स्वतः असं म्हणतोय की त्याला जीवनच वाटत नाही. दिवाळीत आमच्या गावी ना प्रत्येक घरासमोर मोठी रांगोळी असायची. रस्त्यावरच्या कुत्र्यांना गुराढोरांना पाय पडून त्या रांगोळ्याचा काही भाग पुसला जायचा. पण एकदा मी काढलेल्या रांगोळीवर माझ्या मनीचा पाय पडला आणि आणि एक रेख अशी हलकी पुसली गेली. मी लगेच धावत आत गेले आणि पुन्हा तिथे रंग भरून रांगोळी होती तशी केली. आपल्या आपल्या कलाकृतीवर आपला जीव असतो. इतकस जरी काही बिघडलं ना तरी बघवत नाही आपल्याला. मला याचा संदर्भ नाही समजला. हे 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 बघा. इथे इथे स्वल्प विराम हवा पण तो छापला गेलेला नाही. मोहनने पेन्सिलीने इथे तो काढला होता. मग ही खूप किरकोळ गोष्ट आहे. नाही नाही वरवर वाटू शकतं पण नाहीये. मोहन मोहन छिद्रांविषयी नाहीये मिस्टर कामत. कोणा दुसऱ्याच्या पुस्तकात हे कधीच करणार नाही तो. आपल्या कलाकृतीवर आपला जीव असतो. हे त्याच प्रेम आहे त्याच्या कलाकृतीवर. म्हणजे एका केवळ स्वल्पविरामावर नाही नाही केवळ त्यावरून नाही. हे पुस्तक मी वाचायला घेतलं ना ते अगदी सहज मोहनच्या टेबल मोहनचं टेबल आवडताना मला दिसलं आणि नाव आवडलं म्हणून. पण वाचायला लागले आणि खूप दिवसांनी खूप जवळच असते असं वाटत होत. अगदी माझ खूप ओळखीच. एकदा वाटलं हा यक्ष कोण लेखक आहे याला भेटायला हवं. आणि वाचता वाचता वाचताच अचानक ही खूण दिसली. पुढे पुढे काही सुचेनासच झालं. डोक्यात असंख्य विचार आणि फक्त प्रश्न खूप प्रश्न. मनात खोलवर वाटायला लागलं की कदाचित कदाचित हे हे सगळं मोहननेच लिहिलंय. त्या विचाराने झपाटले गेले मी. एका पाठोपाठ एक यक्ष नावाने छापलेल्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या आणि आणि माझी खात्री पटली की यक्ष म्हणजे तुम्ही नाही मोहन आहे. पण त्यांनी कबूल केलं नाही असं म्हणाला तुम्ही मगाशी. न करू देत. पण मला माहितीये
त्याला लिहावं असं वाटत नसेल तर तो अस्वस्थ होईल, माझ्याशी बोलेल, कारण कारण शोधण्याचा प्रयत्न करेल की का लिहावं असं वाटत नाहीये. पण लिहावं असं वाटत नाही म्हणून शेअर्सचा बिझनेस नाही करणार. अर्थार्जनासाठी उत्तम पर्याय नाही. आकडेमोड आणि मोहन अशक्य. आता माझ्या लक्षात आलं काय झालंय, सगळंच नीट समजलंय मला. अहो, मोहनच्या लिखाणाच्या प्रेमात पडला तुम्ही, त्याच्या प्रेमासाठी एवढा त्याग केलात आणि अचानक त्याने असं लिखाण बंद केलं आणि तुम्ही प्रचंड अस्वस्थ झाला. तशात अनवधानाने एक कादंबरी तुमच्या हातात पडली जिच्या कथा बीजाशी तुम्ही अगदी समरस झालात, आणि एवढ्या की मोहननी लेखन करावं ही तुमच्या मनातली सुप्त इच्छा आता तुम्हाला खरी वाटायला, आणि त्यातनंच हा सगळा प्रकार घडला. तुम्हाला तुम्हाला मी मनोरुग्ण वाटतेय का? मला मला भास होतात असं वाटतंय का तुम्हाला? मी चिडली आहे, संतापतीय, रडतीय हे बघून मी मी वेडी वाटतेय का तुम्हाला? नाही 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 मिसेस चित्रे, असं मला अजिबात वाटत नाही. मी एवढंच म्हणतोय की मला फक्त काही गोष्टींचा उलगडा झाल्यासारखं वाटत. तुम्ही म्हणाल ना मगाशी तसंच झालंय, हे सगळं मोहननं लिहिलंय या विचाराने झपाटलंय तुम्हाला. त्याला कारण आहे. काय काय कारण आहे? मी लिहिलंय त्याच्यातलं साम्य आणि साधर्म्य. थांबा एक मिनिट, हे बघा बघा, हा सगळा माझ्या वाचकांनी आणि माझ्या फॅन्सनी पाठवलेल्या असंख्य पत्रांचा गठ्ठा आहे. घेऊन जा, 80% पत्रामध्ये तुम्हाला हेच लिहिलेलं आढळेल की ही अगदी माझी कहाणी वाटते मला, माझीच अनुभवलेलंच तुम्हाला वाटतं. वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की असं साधर्म्य सापडणं ही किती सामान्य बाब आहे. तुम्ही एक अभिनेत्री आहात आणि एक एक कलाकार अत्यंत संवेदनाशील असतो, हळवा असतो. तुम्ही स्वतः उत्तम अभिनेत्री असून अभिनय करण्याचं थांबवलं यामागचं कारण मला ठाऊक नाही, पण तुमच्या यजमानांनी ते लेखन थांबवलं याचा तुम्हाला जास्त धक्का बसलाय. काय असतं मिसेस चित्रे, की आपण जे शोधत असतो ना ते आपल्याला मूर्त स्वरूपात हवं असत, आणि या आसक्तीतून कधी कधी असे प्रसंग उद्भवतात. मी फार विचार करतोय, शांत व. यक्ष नावानी लिहिलेलं एकूण एक पुस्तक आता आपण बाजूला ठेवूया, जरा इतर लेखकांचं लेखन वाचा, तुम्हाला बरं वाटेल. कोणास ठाऊक आणखी एखाद्या पुस्तकातही असाच धागा सापडेल तुम्हाला? मिसेस चित्रे, मिसेस चित्रे, इतकी चुकले नाही पण मोहन कबूल करत नाही, कस पटवून देऊ मी? मला कळत नाहीये काही. म्हणजे अजूनही तुम्ही माझ्यावर सूट फाईल करणार? नाही नाही करणार, कारण त्याचा काही उपयोग नाहीये. माझ्याकडे काहीच नाहीये सिद्ध करायला, कोणालाच थांबू शकत नाही मी. म्हणजे अजूनही तुम्हाला पटलेलं नाही? आता या पुस्तकातली ओळ मला कशी सुचली हे तरी सांगू का तुम्हाला मी? मग तरी पटेल? नाही, अगदी पटलं नाही असं नाही, म्हणजे मघाशी ते आत्मजाणी वगैरे बोललात ना, एक क्षण मला वाटलं मोहनच बोलतोय. असेल असेल कदाचित, तुम्ही म्हणता तसंही असेल. खरंच हे त्याने लिहिलेलं नसेल, खरंच हे फक्त माझ्या मनाचे खेळ असतील. हे तुमच्या मनाचे खेळच आहेत मिसेस चित्रे. तुम्हाला भासलेलं साधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे, योगायोग, क्रूर योगायोग. खरंच मनोरुग्ण आहे का? डोक्यात डोक्यात परिणाम झालाय का माझ्या? मला वाटतंय म्हणून असं दिसतंय का मला? तुम्ही तुम्ही फार त्रास करून घेत आहे. तुमचा तुमचा वेळ घेतला, मला क्षमा करा. मेसेज शिकवत
मात्र मी तुमची मागायला हवी, कळत माझ्यामुळे तुम्हालाही खूप मनस्ताप झाला. नाही, क्षमा मागू नका, तशी काही अपेक्षाही नाही माझी. येते मी. आणि तुम्ही स्वीकारा तो पुरस्कार. मी नाही जाणार कोर्टात. चित्रे, यक्ष प्रश्न, माझ्या नवीन पुस्तकाची ही मॅन्युस्क्रिप्ट. अरे वा, अभिनंदन. पण हे मला का देत आहे? पण हेही मोहननंच लिहिलंय आणि मी छापणार आहे यक्ष या नावात. मोहन, मोहन लिहितोय हे पुस्तक? हो, आणि हा फायनल ड्राफ्ट आहे. तसा मोहनचा पहिला ड्राफ्ट सुद्धा फायनल ड्राफ्टच असतो, पण त्याचाच नेहमीचा आग्रह. फायनल ड्राफ्टचं प्रिंट मी काढायचं. खूप प्रेम करतो तो माझ्यावर. आणि गुरुवारी याची सॉफ्ट कॉपी मी प्रकाशकाच्या हातात देणार आहे. काय बडबडताय तुम्ही? हे कोण मोहन? काय बोलता काय हे? असं काय करतेस? मोहन तुझा नवरा, मोहन मंगेश चित्रे. मोहनने लिहिलंय हे पुस्तक? हो, आणि ते मी छापणार यक्ष नावानी. हे पुस्तक मोहनने लिहिलंय? माझ्या मोहनने? हो. शिकाय बघतेस? तूच म्हणालीस ना तुला फक्त सत्य ऐकायचंय. हेच आहे सत्य. आणि मग आतापर्यंत ते बडबडलं ते काय होत? आतापर्यंत तुम्ही मला हे पटवून देत होता की हे तुम्हीच लिहिलंय, माझ्याशी भांडलात, दाखले दिले, समजून काढलीत माझी, आणि आता तुम्हीच मला सांगताय की हे पुस्तक मोहनने लिहिलंय? हो नंदिनी, तू म्हणालीस त्यातला प्रत्येक शब्द खराय. तू अगदी बरोबर ओळखलास, मोहनच आहे लेखन, माझ नाही. म्हणजे भग्न मोहननेच लिहिली आहे. बिंदुवलय, तीही वळचण, समाधी, आसक्त, व्यूह चक्र आणि मध्यस्थिती सुद्धा. म्हणजे हे नंदिनी काय होत आहे? तू जरा इथे ये बस, प्लीज. कोणाला फोन लावतीयस तू? पोलिसांना. तो फोन बंद कर नंदिनी, आपण बोलू. आता जे काय बोलायचंय ना ते पोलिसांशी बोला. नंदिनी फोन बंद कर. मी तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, यू फ्रॉड. नंदिनी फोन ठेवतो, आपण बोलू याच्यावर. तुझ्यासारख्या हरामखोर माणसाशी मला काही बोलायचं नाही, यू चीटर, ब्लॅकमेलर. मी त्याला ब्लॅकमेल करत नाहीये नंदिनी, सगळं त्याच्या मर्जीने करतोय तो. आणि हा पोलिसांना फोन करण्याचा मूर्खपणा पुन्हा करू नकोस. तो त्याच्या मर्जीने असं काही करणं शक्यच नाही. आणि मग हे आधी का नाही कबूल केलं तुम्ही? मला खोटं का ठरवलं? मी तुला खोटं ठरवत नव्हतो, स्वतःला किती खरं ठरवू शकतो हे पडताळून पाहत होतो. हे शब्दांचे खेळ बंद करा प्लीज. कोणताही खेळ खेळत नाहीये मी, जे आहे ते कबूल करतोय. इतक्या वर्षात ही वेळ पहिल्यांदाच आली. मोठमोठ्या सभांमध्ये पत्रकारांसमोर कधीच डगमगलो नाही, पण तुझं कन्व्हिक्शन बघून पहिल्यांदा मोह झाला की सगळं खरं बोलावं. आणि असं हा मोह होणं आपल्या तिघांसाठी घातकच आहे बरं का? तिघ? ओ, तू, मी आणि मोहन. नवीन कथानक असं तुला वाटतंय, पण तू ही नोटीस पाठवलीस ना ते बरंच केलंस. अगं नाहीतर आपली भेटच झाली नसती कधीच. या सगळ्या कथांची कधी तू नायिका आहेस, कधी सूत्रधार आहेस, कधी प्रेरणा आहेस. मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी नंदिनी. हे नंदिनी नंदिनी काय सुरू केलंय? आणि मैत्रीण नाहीये मी तुमची. आपलं नातं त्याही पलीकडचं आहे नंदिनी.
हे मगाच पासून मी जे मिसेस चित्रे वगैरे म्हणतोय माझी जीभच वळत नाहीये खरं तर. अगं मी नेहमीच तुला नंदिनीच म्हणत आलोय. आपण पहिल्यांदा भेटलोय. तू मला पहिल्यांदा भेटलीस पण मी गेली कित्येक वर्ष राहतोय तुझ्या सहवासात. अगं अंतर बाह्य ओळखतो तुला. तुम्ही ना काय बडबड करायची ती करत बसा. आता मी जे काय बोलायचं ते मोहनशीच बोले. काहीच बोलणार नाही तो तुझ्याशी. बोले त्याला बोलायचं असत तू 5 दिवस आधी अबोला धरला होतास, नंतर 2 दिवस उपाशीही राहिली होतीस, आठवतंय? तेव्हा बोलला असता. माझ्या आयुष्यातली एकूण एक गोष्ट माहितीये तुम्हाला? सांगितलं ना, गेले कित्येक वर्ष राहतोय तुझ्या सहवासात. तुम्ही नक्की काय खेळ खेळता हे मला माहित नाही, पण ह्या सगळ्यातून जर मोहनला काही झालं ना तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. त्याला काही त्रास होतोय, तो आनंदी नाहीये असं कधी जाणवलंय का तुला? मोहन आणि आकडेमोड अशक्य असलं तरी शेअर्सच्या बिझनेस मध्येही आनंदी येतो. तो शेअर्सचा बिझनेस करतच नाहीये. मोहन आनंदी आहे कारण तो लिहितोय. आणि आणि तुम्ही तुम्ही ना त्याच्या या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेताय. कोणतीही क्रिएटिव्ह गोष्ट करायची असेल ना मन 100% मोकळं आणि आनंदी असावं लागतं. त्याने लिहिलेल्या पुस्तकाला अक्षररत्न पुरस्कार जाहीर होतोय या दर्जाचं लेखन करतोय तो. आणखीन काय पुरावा तुला? पण तो हे करतोय हे फक्त मला माहितीये, तुम्हाला माहितीये, जगाला नाही. जगाला हे कळूच शकत नाही. तुलाही माहिती आहे नंदिनी, मोहन ते कधीच होऊ देणार नाही. नीच आहेस तू, स्वार्थी. एका गुणी माणसाच्या हतबलपणाचा इतका क्रूर उपयोग करून घेतोयस. पुन्हा एकदा सांगतो आणि यावेळी शेवटच, हे सगळं मोहन मर्जीने आणि मोहनच्या परवानगीने आणि मर्जीने होत. विश्वास नसेल तर लाव फोन आणि विचार, हवं तर बोलावून घे. इथं तू इथे आलीयस हे कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल हे मला ठाऊक नाही, पण मला आवडेल असतो इथे आला तर. त्याच्याशी गप्पा मारताना असंख्य वेळा असं वाटून गेलेलं आहे की या क्षणी तू सुद्धा इथे असायला हवी होतीस. तुझ्याशी गप्पा मारतो? हो इथेच याच खुर्चीत बसून तासन तास, कधी कधी रात्रभर, कधी कधी 2-2 दिवस आम्ही फक्त बोलतच असतो. मोहन आणि तुझ्यामध्ये काय आहे? नाही लावता येणार आमच्या नात्याला कुठलं लेबल. म्हणजे त्यांनी लिहिणं आणि तू छापणं हे काय आहे मग? केवळ अंडरस्टँडिंग. काय की त्यांनी लिहून देत राहू, तू ते छापत राहू आणि मग? आणि काय? आणि तस जर होत राहिलं तर तू मला किंवा त्याला त्रास देणार नाही असच ना? हे बघ, मी तुमचा शत्रू आहे हे आधी मनातून काढून टाक. मोहनने लिहिलेली पुस्तकं मी माझ्या नावाने छापावी हा सर्वस्वी मोहनचा निर्णय होता. मोहन असा निर्णय घेईलच का? मला एक सांग, तू अभिनय सोडण्याचा निर्णय का घेतलास? त्याचा इथे काही संबंध नाहीये. आहे, दोन्ही गोष्टींमागचं कारण एकच आहे, मोहनचा आजार. कुठलाच सोशल कॉन्टॅक्ट नको म्हणून तू नाटक सोडलंस, तुझी माणसं तोडलीस, अगं मूलही होऊ दिलं नाहीस. त्याच आजारापायी तो तो आजारी नाहीये. आजारीच आहे. मला सांगा, आजारी माणूस हे पुस्तक लिहू शकतो? मगाशी तूच म्हणालीस ना, लेखन म्हणजे मोहनचा श्वास आहे म्हणून. तो श्वास घेतोय पण जिवंत नाहीये. कुठे मोहनचं अस्तित्व? तुमच्या या यक्ष नावाने पुसून टाकलंय तुम्ही. यक्ष हे मोहनचं नाव आहे, माझं नाही. आणि निवड सुद्धा त्याचीच आहे. तो की मी या यक्ष प्रश्नातून आलेलं नाव यक्ष. यक्ष म्हणजे काय? मायावी शक्ती असलेलं, जी मोहनकडे आपल्या लेखनातून वाचकाला मोहिनी घालण्याची मायावी शक्ती. आणि म्हणायला गेलो तर मी ही यक्षच, कुबेराच्या खजिन्याचा रक्षक. हा सगळा जो अनमोल खजिना आहे ही पुस्तकं, हा आहे तर मोहनचा, पण त्याचं रक्षण मी करतो सर्व बाजूंनी, प्रकाशनापासून रॉयल्टीचे चेक्स त्याच्या घरी पाठवेपर्यंत सर्व बाजूंनी. चेक्स जॉन होल्डिंग्स, येतंय का काही लक्षात? माझ्या मित्राची फर्म आहे, याच कंपनीचे चेक्स येतात ना तुमच्या घरी मोहनच्या नावाने. ते पैसे तुम्ही पाठवता? हो,
प्रत्येक आवृत्ती छापली गेली की पब्लिशर कडून मला रॉयल्टीचा चेक येतो. सगळीच्या सगळी रक्कम जॉन होल्डिंग मार्फत मोहनला पाठवतो. सगळीच्या सगळी? हो सगळी. का? अगं कारण तसंच ठरलं होतं. जॉन होल्डिंग शेअर्सचा बिझनेस का? हे मोठ्या रकमेचे चेक्स होते. माझ्या अकाउंट मधून थेट पाठवू आणि कारण ते काय सांगणार? म्हणजे मला आलेली प्रत्येक शंका खरी होती. 100% खरी. पण मग मोहन का नाही कबूल करत आहे? त्याने काहीही कबूल न करता तुझा हा पवित्र आहे. त्याने जर का सगळं सांगितलं असतंस तर काय केलं असतंस तू? तेव्हा जेल मध्ये पाठवलं असतं तुम्हाला आणि मोहनला उद्ध्वस्त केलं असतंस. ही पुस्तकं मी छापली त्यामुळे मोहनला प्रसिद्धी नसेल मिळाली, ओळख नसेल मिळाली. त्यातून जे समाधान आणि आनंद त्याला मिळतोय तो दिसत नाही का तुला? गेल्या 9 वर्षात एकदा तरी उदास दिसलाय का तो तुला? मोहन सतत आनंदी आहे कारण तो सातत्याने लिहितोय. सरासरी वर्षाला एक पुस्तक प्रकाशित होत आहे त्याचं आणि प्रत्येक पुस्तक इतकंच दर्जेदार. पाहिलाय सा तडाखा? पण आज कोणीही मोहन चित्रेला ओळखत नाही. त्याने त्याला काहीही फरक पडत नाही, उलट नकोच आहे त्याला ते. का पण? भीती. आम्हा दोघांना बांधणारा एकच धागा आहे नंदिनी, भीती. आमच्या दोघांच्या मनातली भीती. कशाची? त्याच्या मनातल्या भीतीबद्दल तुला मी सांगायची गरज नाही. माझ्या मनात ती भीती होती ती अपयशाची. बखर बखरला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालं आणि माझं आयुष्यच बदललं. बखरला इतकं भरघोस यश मिळेल हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. बखरला पुरस्कार जाहीर झाला आणि एका पाठोपाठ एक 3 आवृत्त्या संपल्या पण छापाई सुरूच. साहित्य संमेलनात माझ्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या. दिग्गज साहित्यिकांच्या मनात मला स्थान मिळालं. वयाच्या 37व्या वर्षी माझ्या वाटेला यश, प्रसिद्धी, पैसा, मान सगळं भरभरून आलं. मुद्द्याचं बोला. तेच सांगतोय. माझ्या या यशामुळे दारात प्रकाशकांची रांग लागली. सतत माझ्याकडे नवीन मागणी होती. पत्रकार आणि प्रकाशक एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायचे, आता काय नवीन आणि कधी. वर्षभर सतत यानं त्या कामात अडकलो होतो त्यामुळे लिखाणासाठी वेळ मिळत नव्हता. मग एक दिवस ठरवून लिहायला बसलो आणि संपलं सगळं. कोणतीही गोष्ट एका पानाच्या वर लिहू शकत नव्हतो. डोकं बंद झालं होतं. एक विचित्र ब्लॉक आला होता मनात. मी काही दिवस जाऊ दिले, पुन्हा प्रयत्न केला, परत तेच. मला लिहिताच येत नव्हतं. भयंकर अस्वस्थ झालो. असं का होतंय मला कळेना. माझी प्रस्तावना हवी आहे म्हणून कित्येक लेखकांनी पाठवलेल्या पुस्तकांचा गठ्ठा माझ्या टेबलवर होता आणि मला मला मात्र एक ओळही सुचत नव्हती. हजारो घण पडू लागले डोक्यात. मी समारंभांना जाणं बंद केलं, फोन घेणं बंद केलं, डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा या प्रकाराला एक नाव मिळालं, परफॉर्मन्स अँझायटी. भीतीतून जन्माला आलेली एक अशी विशिष्ट मानसिक अवस्था. पहिल्याच पुस्तकाला साहित्य अकादमी मिळाल्यावर आता जे लिहावं लागेल ते त्याहून उत्तमच लिहावं लागेल. उगाच माझ्या मनात घट्ट बसलं होतं. आता अपयश पचवण्याची माझी तयारीही नव्हती आणि ताकदही नव्हती. माझ्या लक्षात आलं मी लेखक म्हणून संपलोय. आत्महत्येचा विचार येऊ लागला आणि तशातच एक रात्री मला एका व्यक्तीचा फोन आला. मोहन मंगेश चित्रे. पहाटे 3 वाजता दापोलीच्या त्या निर्जन रस्त्यावर अचानक भेटलेला एक अतिशय गुणी लेखक. तेव्हा झालेली आमची ओळख माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. दापोलीला त्याला भेटलेला पुण्याचा एक लेखक तू होतास? हो म्हटलं ना मी तुला, आपली खूप जुनी ओळख आहे. त्या भेटीनंतर आम्ही 1-2 बोललो होतो पण त्या रात्री तब्बल 2 वर्षांनी आलेला तो मोहनचा फोन माझ्यासाठी एक खूप सुखद धक्का होता. तो मोजून 2-3 वाक्य बोलला पण मला त्याच्याशी बोलून बरंच वाटले. मी त्याला आग्राने घरी भेटायला बोलवलं तर तयारच होत नव्हता पण अखेर एका अटीवर तयार झाला. अट काय? भेटीची वेळ पहाटे 4 ची. मला आश्चर्य वाटलं कारण दापोलीला आम्ही 2 दिवस सतत एकत्र होतो.
मला त्याच्या या आजाराबद्दल काहीच कल्पना नव्हती. आजार हा शब्द वापरणं बंद करा प्लीज. शब्द वेगळा वापरला तरी वास्तव बदलणार नाही नंदिनी. मी आणि मोहन दोघेही आजारीच. आजाराचा प्रकार वेगळा इतकंच. मोहन घरी आला, आम्ही खूप बोललो आणि शेवटी त्यानेही मला तोच प्रश्न विचारला, आता नवीन काय लिहिताय? मोहन समोर मात्र मी लहान मुलासारखा ढसाढस रडलो. मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं. सच्ची माणसं समोर असली की मनावरचे सगळे पापुद्रे गळून पडतात. माझी अवस्था काय मोहनला बघवे ना. मी आत्महत्येचा विचार करतोय हे ऐकून तर तो हबकलाच. मला शांत करून घरी गेला आणि त्याच दिवशी रात्री 2 वाजता माझ्या दारावरची बेल वाजली. धोधो पाऊस, चिंब भिजलेला मोहन दारात उभा. त्याला आत बोलावलं, गरम कॉफी दिली आणि त्याने माझ्या हातात हे दिलं, त्याने नुकतीच पूर्ण केलेली नवीन कादंबरी बिंदुवलय. त्यांनी दिली आणि तुम्ही घेतली. एकदाही वाटलं नाही की ही त्याच्या नावाने. जरा नंदिनी, मला माझा ऐकून घे जरा, मध्ये बोलू नकोस. हे मला देताना मोहन म्हणाला, ही कादंबरी लिहून तयार झाली, वाचा, मला अभिप्राय काढवा, आवडली तर छापायची. मला प्रचंड आनंदच झाला. दापोलीला मी मोहनचं लिखाण वाचलं होतं. त्याला बऱ्याच वेळा म्हटलंही होतं की हे प्रकाशित व्हायला हवं, पण त्याने माझं म्हणणं काय मुडवूनच लावलं. मी प्रकाशकांना भेटूच शकणार नाही असंच त्याला वाटायचं. मी त्याला मदत करायला तयार होतो, पण त्याला तेही नकोच. 164 पानी बिंदूवलय मी एका बैठकीत वाचून काढली. मला प्रचंड आवडली. मी मोहनला तडक फोन केला, लगेच भेटायला असं सांगितलं. तो दारात येतो तोच त्याला कडकडून मिठीही मारली. मोहनलाही खूप आनंद झाला होता, पण त्यानंतर तो जे बोलला ते मला अनपेक्षितच होत. हे पुस्तक माझ्या नाही, तुमच्या नावानं छापायचं, मोहन म्हणाला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मोहनचा संताप आला. मी ह्याला मित्र समजून मन मोकळं केलं आणि हा मला भीक द्यायला निघाला. मला माझीच कीव आली. मी मोहनला वाटेल तसा बोललो, हात उगारला. तो शांतच होता. हात धरून घराच्या बाहेर हाकलायला लागलो तेव्हा मात्र तो म्हणाला, एकदा माझं ऐकून घ्या, मला पैशांची गरज आहे. हे सगळं खोटं आहे. पैशांसाठी तो असं कधीच करणार नाही. नंदिनी थांब, मध्ये बोलू नकोस. अनिच्छेने पण का, पण मोहनचं ऐकून घ्यायला मी तयार झालो. त्याने मला एकूणच त्याच्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्याच्या बोलण्याने माझा राग निवळला. मी त्याच्याच समोर मी प्रकाशकांना फोन केला. एक नवीन लेखकाला तुम्हाला भेटायचं आहे, सकाळी माझ्या घरी भेटायला आहे असं सांगितलं. मी फोन ठेवला आणि मोहन तो थरथर कापू लागला. त्याला घाम फुटला. 2 मिनिटात तो चिंब भिजला, लटलट कापू लागला. एक क्षणात इथे इथे या इथे कोसळला आणि दगडासारखा स्तब्ध झाला. डोळे उघडे, श्वास सुरू, पण तो निर्जीव पुतळा वाटत होता. मी घाबरलो, डॉक्टरांना बोलावलं. 20 सेकंदांनी हळूहळू तो शुद्धीवर आला, पण त्याला काही आठवेना. पार गळून गेला आणि पुन्हा बेशुद्ध झाला. मला यातलं काही माहित नाहीये, काय झालं होतं त्याला? काय म्हणाले डॉक्टर? त्याच बीपी शूट झालं होतं. पुढचे 6-7 तास क्रिटिकल होते. तो आउट ऑफ डेंजर आहे याची खात्री पटेपर्यंत डॉक्टर पाध्ये सुद्धा इथेच होते घरी. तोही इथेच पडलेला होता माझ्याकडे. हे सगळं मला का माहित नाहीये? त्याला बरं वाटल्यावर तुला कळवणार होतो, पण नको नको म्हणाला. म्हणून मी त्याला पैसेही देऊ केले, पण त्यासही नकार दिला. विचार करून कळवा असं सांगून तो निघून गेला. त्याचं ते पुतळा होणं काय झालं होतं त्याला? ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक, भीतीमुळे आला होता. प्रकाशक घरी येणार, त्यांना भेटावं लागणार ही भीती. मोहन सोशल एन्झायटी डिसऑर्डरचा पेशंट आहे हे तेव्हा समजलं मला. त्यानेच सांगितलं. तो घरी गेला आणि त्याच दिवशी मी डॉक्टर भालेरावांना भेटलो. ही केस बियॉन्ड रिपेअर आहे असं डॉक्टर भालेराव म्हणाले. त्यांनी मला मोहनचा आजार नीट समजावून सांगितला. मोहन एका वेळी फक्त एका माणसाबरोबर, फार तर फार जवळच्या 2-3 माणसांबरोबर राहू शकतो. नवीन माणसांशी तो बोलूच शकत नाही.
त्याने त्याच्या नावाने पुस्तक छापलं जरी तरी त्या अनुषंगाने येणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्याला शक्यच नव्हत्या. अखेर तो यक्ष प्रश्न घेऊन आम्ही चर्चेला बसलो. मी मोहनचं लिखाण देवदत्त कामत नावाने प्रकाशित करणं मला अजिबात पटत नव्हतं, पण त्याला पैशांची गरज होती आणि मला नवीन पुस्तकाची. तो हे लिहितोय हे मी कधीच कोणाला सांगणार नाही, पण त्याच्या पुस्तकातून मिळणारा एकही पैसा मी कधीच घेणार नाही. या बोलीवर आम्ही बिंदुवलय प्रकाशकांना द्यायची ठरवली आणि त्यानंतरच प्रत्येक लिखाण मोहन इथेच या 38 कृष्णविलामध्ये बसून करतोय. वरती त्याची एक स्वतंत्र खोली सुद्धा आहे, तू जाऊन बघू शकतेस. मोहन रात्री निघायचा तू इथे यायचा? हो, आणि एकदा आला की कधी कधी 7-7 दिवस इथेच असायचा. का इथे का घरी का नाही? दोन कारण आहेत. त्याने लिहिलेलं प्रत्येक पान वाचायची तुला सवय होती, आता असं चालणार होतं का? आणि दुसरं म्हणजे त्याचं पुस्तक मी माझ्या नावाने छापणार तर त्या संबंध प्रोसेस मधून मलाच जाणं गरजेचं होतं. त्याच्या प्रत्येक पुस्तकावर आम्ही खूप बोलायचो, तासन तास गप्पा मारत बसायचो. मोहनचं लिखाण माझं व्हावं यासाठी मला मोहन कळणं गरजेचं होतं आणि मोहनला समजून घेता घेता कळत गेली मला ती तू नंदिनी. तू कधी काय आणि कसा विचार करतेस हे आता मला समजायला लागलं होतं. तू इथे येऊन माझ्याशी काय बोलणार हे मला माहीत होत आणि तुला कसं धुडकावून लावायचं हेही मी ठरवलं होतं. पण तू विलक्षण आहेस नंदिनी, तुझं मोहनवरचं प्रेमही विलक्षण आहे. कमी पडले मी मोहनला विश्वासात घेऊन हे सगळं मला सांगावंसं वाटलं नाही, इथेच हरले मी. नाही, त्याने तुला न सांगण्यामागचं कारण मी होतो. तुला ही गोष्ट काही कधीच पटणार नाही हे मला माहित होत. अगं त्याला ओळख मिळावी हे वाटणं साहजिकच आहे, पण तुझ्या एका चुकीच्या पावलानं त्याचा जीव गमावला असता. म्हणूनच एक परदेशी कंपनी आणि त्याने मोहन त्याचा मोहनने एकट्याने करण्याचा कम्प्युटरवरचा बिझनेस ही एक तुला पटू शकणारी थाप आम्हाला सुचली. रेस्ट ऑफ आफ्टर दॅट इज हिस्ट्री. मी त्याला पैसे पाठवत राहिलो, प्रामाणिकपणे त्याचं साहित्य प्रकाशित करत राहिलो आणि हे असंच सुरू राहणार, दुसरा पर्याय नाही. इतकं त्याच्याबद्दल प्रेम आहे तर मग इतक्या वर्षात एकदाही त्याचं मन का नाही ओवाळलं? काउन्सिलिंगनी तर मोठे मोठे आजार बरे होतात ना. तू स्वतः डॉक्टरांना भेटलीस, विसरलीस त्यांनी काय सांगितलंय ते? बरं नंदिनी, भग्नला अक्षररत्न जेव्हा जाहीर झाला तेव्हा मोहन वर खोलीत बसून लिहित होता. मी गेलो आणि त्याला कडकडून मिठी मारली. मला गहिवरून आलं की त्याला विनंती केली की आता हा पुरस्कार त्यानेच स्वीकारायला हवा. लोकांना सत्य कळल्यावर पुरस्कार रद्द होईल अशी भीती त्याला वाटली. मी म्हटलं हवं तर खरं नको सांगू, माझ्या वतीने घे. पण त्या सोहळ्यात तो पुरस्कार स्वीकारण्याचा अधिकार तुझा आहे रे, माझा नाही. मी फक्त इतकं बोललो आणि त्याला पुन्हा एकदा अटॅक आला. मी खूप लवकर त्याला सावरलं म्हणून थोडक्यात निभावलं. अगं माणसांच्या कल्पनेनेही बिथरतो तो. मोहनला ओळख मिळावी ही माझीही इच्छा आहे, पण त्याच्या जीवावर उदार होऊन काहीच करायचं नाही. म्हणजे आता मरेपर्यंत हे असंच सुरू राहणार? हो, पण मी मरेपर्यंत म्हणजे जेमतेम 8 ते 10 महिने. ब्रेन ट्यूमर आहे मला, लास्ट स्टेज. काहीच दिवसांपूर्वी समजलंय मी आता जगणार नाही. काय? काळजी नको करूस, माझ्या पुस्तकांच्या रॉयल्टीचे चेक जॉन होल्डिंग मार्फत तुम्हाला पाठवत राहायचे असा आदेश मी प्रकाशकांना दिलेला आहे. ते चेक्स तुम्हाला येत राहतील. आणि हो, हे घे, हे माझं विल, यात माझी सगळी मालमत्ता आणि हे घर 38 कृष्ण विला मी मोहनच्या नावावर करतोय. काय? हा वेडेपणा आहे बर का? थांब थांब थांब, मध्ये बोलू नकोस. मोहनला माणसं सहन होत नाही, पण माझ्या आयुष्यातल्या माणसांना कधी मी सहन झालो नाही. माझं असं या जगात कोणी नाहीये.
मोहन बरोबर गेले 9 वर्ष राहतो या घरात. अजय इतकंच त्याचंही आहे आता हे घर. मी गेल्यावर माझं सगळं तुमचंच आहे. मला हे अजिबात पटत नाहीये. मी जे करत आलो ते मलाही पटलं नाहीये कधी. मोहनच्या पुस्तकांवर 3-3 तास बोलताना लेखक म्हणून मला माझी कीव यायची. माझ्या असह्यतेची, निष्क्रियतेची, क्षुद्रतेची जाणीव मला आतून पोखरून टाकायची. पण मला जिवंत ठेवलं ते मोहनने, त्याच्या लिखाणाने. मोहनचे उपकार आहेत तेवढे माझ्यावर. म्हणूनच हे सगळं मोहनचंच आहे. उपकारांची परतफेड करण्याचा मार्ग उत्तम शोधलाय तुम्ही. आणि आता हे घे, बखर नंतर हे माझं आयुष्यातलं दुसरं पुस्तक, दुसरं आणि शेवटचं, म्हणजे मी लिहिलेलं शेवटचं. हे मोहन माझ्यासाठी कधीच लिहू शकला नसता, कारण हे माझं आत्मचरित्र आहे. 38 कृष्णविला, यात मी सगळं लिहिलंय, माझ्या आणि मोहनच्या भेटीपासनं ते भग्नला अक्षररत्न मिळेपर्यंतच सगळं. माझ्या हयातील हे सांगता येणार नाही कोणालाच, कारण मोहनच्या जीवाशी मला खेळायचं नाही. पण हे दडपण मनावर ठेवून मला मरायचंही नाही. आणि मग तुम्ही मेल्यावर मोहनचं बरं वाईट झालेलं चालणार आहे तुम्हाला? नाही नंदिनी, कधीच असा विचार करू नकोस. या पुस्तकाचे सगळे राईट्स मी तुला देतोय. माझ्या मृत्यूनंतर हे प्रकाशित करायची जबाबदारी आणि निर्णय तुझा. माझा का? माझा काय संबंध इथे? हे आत्मचरित्र छापलं गेल्यावर मोहनचं आयुष्य बदलेल. त्यात असलेली रिस्क आणि त्याचा अंदाज फक्त तुलाच येऊ शकतो. माझ्या मनावरचं ओझं कमी व्हावं या स्वार्थी भावनेने मी ते छापून मोकळा होणार नाही. उद्या काय होईल? 8-10 महिन्यात समजा मी या जगात नसेल कोणत्याही कारणाने, तुला जर असं वाटलं की हे प्रकाशित करायला हवं, तर सगळे हक्क लीगली तुझ्या स्वाधीन केलेले आहेत. आता माझं असं काही नाही, सगळं तुझं आणि मोहनचंच आहे. आणि इथून पुढचा प्रत्येक निर्णय तुझा. काय कशाचा विचार करतेयस नंदिनी? हे मी मोहनने शिकवलेली एक छान गोष्ट सांगतो. आयुष्य समोर येईल तसं जगावं. खूप विचार केला तर त्याची गंमत निघून जाते. डोंट थिंक, लेट इट फ्लो. पर्याय सगळे तुझ्या समोर आहेत. कधी कोणता निवडायचा ते तू ठरव. घे घे तो फोन घे. हो, बोलतीये. काय? अहो पण एक मिनिट. हा, हे काय आहे सगळं? हो सांग त्यांना आधी. पण सांगतोय तसं कर. पण मी नंदिनी. हा हॅलो. हो बरं, हो कळवते. झाला फोन. कळव त्यांना तुझा पत्ता. आता पाठवतील ते गाडी. पण हे सगळं का? कशासाठी? अक्षररत्न हा मोहनचा सन्मान आहे नंदिनी, आणि त्याला जर तो स्वतः जाऊन स्वीकारणं शक्य नसेल, तर दुसरी योग्य व्यक्ती फक्त तू आहेस, मी नाही. म्हणून मीच त्यांना विनंती केली. माझ्या वतीने हा पुरस्कार तू स्वीकारावास. आणि लोक विचारणार नाहीत मी कोण का? हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. येते मी. थांब नंदिनी, हे राहिलंच आत्मचरित्र. अरे हो, द्या. इथेच राहू दे. इथेच याची जागा. इथवर येऊन मोहनची साथ का सोडताय? जबाबदारी घेतली आहे ना, ती पूर्ण करा. येते मी. नमस्कार.
लक्षात आलं असेल की दोन माणसांचा संवाद असलेल्या नाटकात आम्ही तीन जोड्या म्हणजे सहा वाचक वापरले होते. तुम्ही वाचकांची ओळख करून देतो. प्रशांत फाटक, हिमानी लिमये, जयप्रकाश चिपलकट्टी, सायली आपटे, वैभव चोपडा आणि मधुरा चोपडा. आणि या वाचनाचं दिग्दर्शन मी केलं होतं संजय. संजय तुला काही सांगायचं की ही स्क्रिप्ट का निवडलीस किंवा इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, व्हॉट वॉज युअर थॉट? खरं सांगायचं तर मी निवडली नाही ती, म्हणजे मला कोणतरी ती दिली. का निवडली गेली मला वाटतं कदाचित कोण किंवा उभं सांगेल, पण मला वाचल्यावरती आवडली होती ती. म्हणजे ते संभाषण कुठनं सुरू होतं आणि ते कुठे जातं तो जर्नी सगळा छान होता आणि इंटेन्स होता. तो वाचनासाठी मला असं वाटलं की चांगला चॅलेंज आपण नवीन कलाकारांना पण देऊ शकतो आणि तो या सगळ्या प्रोग्रामचा आमचा उद्देश आहे. म्हणून जमेल तेवढे आम्ही नवीन नवीन वाचक तर आणत असतो. हिमानीने पहिल्यांदा वाचलंय, तो वैभवने पहिल्यांदा वाचलंय, त्यातनं आपल्याला बरंच टॅलेंट हळूहळू कळायला लागतं. धैर्यातनं उपयोग होतो मग आमच्या पुढच्या प्रोजेक्ट अदरवाईज. असं म्हणजे या पलीकडे मला काही स्क्रिप्ट मध्ये असं फार नाट्य वगैरे असं काही नव्हतं, पण वाचनासाठी त्याचं ट्रान्झॅक्शन मला आवडतं. ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा मी वाचलं तेव्हा त्याची इतकी वेगवेगळी इंटरप्रिटेशन डोक्यामध्ये आली. म्हणजे मला अजूनही असं वाटत आहे की देवदत्त आणि मोहन हे एकच आहेत, की ते त्या त्याच्याच दोन पर्सनॅलिटीज आहेत असं. जेव्हा मी विजय केंकरशी वाचल्यानंतर बोललो ते म्हणाला की हा हे इंटरेस्टिंग इंटरप्रिटेशन आहे. अशीच अनेक इंटरप्रिटेशन जेव्हा त्याचे प्रयोग होतात आता मुंबईमध्ये डॉक्टर गिरीश आणि स्वतः श्वेता पेंडसे या सायकोलॉजिस्ट आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचा देखील उपयोग झाला आहे लिहिताना आणि त्यात ते दोघे जण काम करतात. दुसरं असं पण इंटरप्रिटेशन होऊ शकतं की ती खरंच मनोरुग्ण आहे आणि तिला असं वाटतंय की आपला नवरा करतोय आणि त्याच्यातनं तिला बाहेर काढण्यासाठी म्हणून देवदत्त कबूल करतात की हो मी छापत होतो आणि मग ते तिला कन्व्हिन्सिंग वाटावं म्हणून ते अजून अजून त्याच्यावरती सांगत राहतात पुढे. पण मला देवदत्त आणि मोहन एकच आहे हे जास्ती इंटरेस्टिंग वाटलं त्याचं इंटरप्रिटेशन. की मध्ये एका पॉइंटला वाटतच असतं की ते स्प्लिट पर्सनॅलिटी, स्प्लिट पर्सनॅलिटी त्याच्यानंतर मग तो फोन लावतात त्याच्यामुळे दे आर फिजिकली सेपरेटेड असं लक्षात येतं ना. आणि दॅट इज द टाइम व्हेन अझम्पशन. हा पण म्हणजे असं मेक बिलीव्ह मध्ये काहीही वाटू शकतं ना माणसाला. टेक्निकली फोन तसाही लावलेला नाहीच आहे. हा म्हणजे तो फोन वेगळ्या लोकांचाच आलाय त्यामुळे अजूनही मोहन ऍज अ पर्सन हॅज नॉट बीन. त्या केसमध्ये त्याची स्प्लिट पर्सनॅलिटी प्लस ती मनोरुग्ण अशा दोन्ही गोष्टी आणि विजयनी करताना त्याच्यात असं काही काही गिमिक्स वापरली आहेत की स्टेजवरती लाईटचा वापर करून तिसरं पात्र आहे असं तुम्हाला सारखं जाणवत राहतो की तो तिथे बसून लिहितो आहे किंवा असं. आणि तो तो मनुष्य कधीच दिसत नाही, तो त्याची जस्ट एक प्रतिमा आपल्याला धूसर अशी दिसत राहते. सो त्यांनी खूप चांगला म्हणजे याचा प्रयोग आता रेखानी बघितला कृष्णविलाचा, ते म्हणले की खूप अतिशय सुंदर वापर केलेला आहे लाईटचा आणि स्टेजचा इथे वाटावं की खरंच कोणीतरी आहे असं. म्हणजे then it pushes you into a third direction. आपल्याला एखादी गोष्ट ती त्या स्क्रिप्टची ताकद आहे की तुम्हाला वाटत राहतं की अरे आपल्याला कळलं कळलंय तेवढ्यात काहीतरी कलाटणी मिळते. पहिल्या अंकाचा शेवट तर इट इज युअर कम्प्लीटली ब्लोन अवे. शेवट तो तेव्हा तो म्हणतो की हा हे घ्या मीच छापव माझ्या नावाने. सो आपल्याला ठराविक क्रमाने चाललंय नाटक असं वाटतं आणि एकदम लेखकाने लिखिकेनं ताकदीनं दाखवलंय की पहिले तो जे डिफेंड करतो की नाही हे माझं आहे माझं आहे जे रेफरन्सेस तो देतो मर्डेकरांपर्यंत. बरोबर, दॅट्स व्हेरी ग्रेट.
पण ते करत असताना म्हणजे गिरीश ओबाणी हे करत असताना काहीतरी एक गृहित धरून यापैकी कुठलं तरी एक इंटरप्रिटेशन गृहित धरून करत असणार नाही केलेलं. विजयचं म्हणणं होतं की इट इज कम्प्लीटली ओपन टू इंटरप्रिटेशन, एन्जॉयज पीपल सेइंग की अरे मला असं वाटलं. म्हणजे तो देवदत्त काम शेवटी समजा जर असं स्क्रिप्ट पर्सनॅलिटी असेल तर त्याला पहिल्यांदा असं त्या दिशेने जायसाठी काहीतरी त्याला करायला लागणार ना. म्हणजे त्याच्यात तो जो संवाद बोलतो किंवा त्याला ते कळतच नाही असं आहे का. म्हणजे थर्ड स्विच मध्ये एकदम फॅमिलीयर होतो ना नंदिनी. अगं नंदिनी ऐक सारखं. म्हणजे ही किप्स ते नावांचं त्यांनी ऑब्विसली मेनी टाइम्स राईट मिसेस चित्रे नंदिनी असं ते मुद्दाम दाखवलेलं आहे गेस की द मिनिट इट इज आउट किंवा द मिनिट इफ वी मे इंटरप्रेट की तो मोहन झाला ही स्टार्ट्स कॉलिंग हर नंदिनी. ऍक्च्युली त्या दृष्टीने हे तीन जोड्यांचं चांगलं होतं की हे पहिल्याच्या ते खूपच फॉर्मल रिलेशन दिसलं आणि ते हळूहळू चेंज होत गेलं. इला कोणी ऑनलाइन ऑडियन्स मध्ये हो त्यांना पण चान्स देऊ ना आपण स्प्लिट पण तीन पर्सनॅलिटी ऑडियन्स पैकी ऑब्विसली आय वुड रादर समबडी व्हॉलंटियर्स. कोणाला काही सांगायचं असेल तर प्लीज कॅन यू रेज युअर हँड. तुला काय वाटलं सीमा तुझं पहिल्यांदाच अटेंड केलंस. फारच सुंदर सगळ्यांनी स्क्रिप्ट सिलेक्शन खूपच सुंदर. आणि लाईक सगळे आपण बोलतच असतो इट्स ओपन टू इंटरप्रिटेशन. मला नाही वाटत ऍक्टर्सना सुद्धा काही धरून त्यांनी ते प्रेझेंट केलं असेल. मला असं वाटतं की विजय काकांनी सांगितलं असेल की तुम्ही करा बाकीच्या इंटरप्रिट करू दे. आणि अशा स्वरूपाचं दोन माणसांचं नाटक त्याचे इतके प्रयोग अजून चालू आहे. मला तर हे त्यांनी मला पाठवलं त्याला 2 वर्ष झाली तेव्हापासून ते अजून प्रयोग चालू आहे. तिचं ताकद आहे त्या स्क्रिप्टची नक्कीच. आवड पण आपल्या ह्याच्यात सादर करण्यासारखं आहे. आवडत आहे लोकांना ते. मला पण कॉमेंट्स करायला आवडतील. अगदी म्हणजे वाचन सगळ्यांनी अतिशय सुंदर केलं. विषय अगदी वेगळा होता आणि म्हणजे आय हॅड नो आयडिया की कुठल्या दिशेने हे जाणार आहे नाटक. म्हणजे त्याच्यामुळे तो जो थोडासा सस्पेन्स थोडीशी उत्कंठा पण इतकं नॅचरल वाचन आणि लेखन पण चांगलं होतं. सो यु नो म्हणजे तुमचा चॉईस परफेक्ट. वी एन्जॉयड इट सो मच. थँक्यू थँक्यू. आणखीन सारिका किंवा गीता चक्रपाणी तुम्हाला काही सजेस्ट करायचं आहे किंवा काही फीडबॅक? नाही. ओके जस्ट म्हणजे तुम्ही हँड रेस केला की मला तुम्हाला अनम्यूट करता येईल. सो या आय गेस फ्रायडे इव्हिनिंगला बिझी आहेत लोक सर. लॉंग वीकेंड राईट. सो ओके आणखीन म्हणजे द प्लॅटफॉर्म इज ऑलवेज ओपन. आत्ताच जर का जमत नसेल पण तुम्ही काही नंतर तुम्हाला फीडबॅक असेल तर डेफिनेटली sandbox@kala.org ला तुम्ही ईमेल करून सुद्धा पाठवू शकता आणि आम्ही फॉरवर्ड करू सगळ्या आर्टिस्टना आणि डिरेक्टर ऍक्टर्सना. सो जस्ट अ स्मॉल अनाउन्समेंट की आता आपलं कलाचं 20th ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चाललेलं आहे. सो वी हॅव क्वाईट अ फ्यू थिंग्स प्लॅन्ड मार्चमध्ये. एस्पेशली March 24 सँडबॉक्सच आपलं जे असतं रिडिंग महिन्याचं. सो ह्यावेळी पुण्याचा धडपड ग्रुप नावाचा एक पुण्याचा ग्रुप आहे त्यांचं #me_2 असं एक अश्विनी शिंगरे देशपांडे ह्यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं स्क्रिप्ट आपण परफॉर्म करणार आहोत. सो ॲज युजल ऑनलाईन आहे त्यामुळे तुम्ही घरनं अटेंड करू शकता किंवा जिथे कुठे असाल तिकडनं तुम्ही अटेंड करू शकता. RSVP केलं तर इट इज इझियर. आणि March 25 आणि 26 वीकेंडला वी हॅव अ ह्यूज 2-day सेलिब्रेशन कबर्लीमध्ये पालो अल्टोला.
सो पहिल्या दिवशी आपल्याकडे विल बी डुईंग डायरेक्टर्स कटकट इंटरव्ह्यू विथ फोर कला आपल्याच कलाचे चार डिरेक्टर्स मनोज वाडेकर होस्ट करतोय. त्याच्यानंतर शारदा ते चार चौघी हे एक रिट्रोस्पेक्टिव्ह ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फिमेल कॅरेक्टर्स ओव्हर टाइम इन मराठी मराठी थिएटर. सो दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इंटरेस्टिंग आय डोंट नो स्क्रिप्ट नाही म्हण परफॉर्मन्स. हेमांगी वाडेकर डायरेक्ट करते आणि आपले बरेच कलाकार आहेतच त्याच्यात. आणि मग वी ऑल्सो हॅव पोएट्री अँड म्युझिक प्रेझेंटेशन बाय चिन्मय भागवत, हेमांगी आणि मनोज वाडेकर आणि लोकल कलाकार आहेतच. असं ठकीशी संवाद हे एक नवीन नाटकाचं अभिवाचन करणार आहेत, सतीश आळेकर करणार आहेत. आणि त्याच्यानंतर एकांकिका महोत्सव आहे. सो वी हॅव तीन एकांकिका, लॉस्ट कनेक्शन डायरेक्टेड बाय संजय पाचपांडे, तळ्यात मळ्यात रिटन अँड डिरेक्टेड बाय स्वानंद जोशी अँड अमृता कुलकर्णी, आणि अल्पविराम हे इरफान मुजावर यांनी लिहिलेलं आणि आशुतोष हडप यांनी न्यू जर्सीचं थिएट्रिक्स ग्रुपचे जे आहे त्यांनी डिरेक्ट केलेलं नाटक पण असणार आहे. कला डॉट ऑर्ग वरती आपल्याला याची तिकीटं मिळत आहेत आणि आय वुड रेकमेंड की लाईक यु नो बुक ॲज सून ॲज यू कॅन. आणि एप्रिल 2 इंडियाहून व्हाईट लिली आणि नाईट रायडर रसिका जोशी मिलिंद फाटक यांनी डायरेक्ट केलेलं आणि मिलिंद फाटक आणि सोनाली कुलकर्णी ऍक्ट करतायत, ह्याचे दोन प्रयोग आहेत एप्रिल 2. सो ते सुद्धा आय मीन ऑब्विसली नक्की नक्की अटेंड करा. सो या सो दिस इज वॉट यू आर प्लॅनिंग इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स आणि बी देअर. आम्हाला खूप छान वाटतं एवढे अटेंडन्स, सगळे लोक अटेंड करतात, परफॉर्म करतात अँड जस्ट नवीन या स्क्रिप्ट या काही असतील तर एक पाठवा. या एक येस अनाउन्समेंट आहे, हा मी दिसतोय का? हो दिसतोय, मग तू कसं नाही दिसणार? या थँक्यू. मला आणखी एक ऍडिशनल अनाउन्समेंट आज अशी करायची होती की आज फेब्रुवारी महिन्यात आपला या जो सँडबॉक्स उपक्रम आहे त्याची अॅनिव्हर्सरी असते. सो हे आज आपण 6 वर्ष कम्प्लीट केलेले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये आय गेस आम्ही हे हा उपक्रम सुरू केलेला. त्यावेळेस आम्ही जे पहिलं स्क्रिप्ट वाचलं त्याच्यानंतर एक सिनेमा झाला मराठी सिनेमा, क्षितिज पटवर्धन यांचं ते सगळे उभे आहेत अशा नावाचं नाटक होतं ज्याचा धुराळा म्हणून सिनेमा झाला आणि बऱ्यापैकी हिट झाला तो. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यातले बरेचसे जे काही आम्ही ओव्हर द टाइम आमची सँडबॉक्स ऍक्टिव्हिटी बहरत गेली. इट्स ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ तुम्हा प्रेक्षकांचा सपोर्ट ऍज वेल ऍज आमचे जे काही व्हॉलंटियर कलाकार आहेत त्याचा ऑन स्टेज बॅक स्टेज. हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये बरंच मेहनत असते, स्क्रिप्ट सिलेक्शन, त्याची सगळं तयारी करणं, लोकांच्या मागे लागणं की अरे तुम्ही हे करा, करून घ्या तुमच्या मित्रांकडून वगैरे. सो थँक्यू एव्हरीवन ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सँडबॉक्स मध्ये प्रेक्षक म्हणून, पार्टिसिपंट म्हणून आणि इतर कुठल्याही स्वरूपात मदत केलेली आहे. असाच लोक असू द्या. आय होप असेच आणखीन वर्ष आपले उत्तरोत्तर याच्यात माइल स्टोन अचीव व्हावे. आणि थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. ऑसम, ऑल राईट. सो गुड नाईट एव्हरी वन, हॅव अ गुड लॉंग वीकेंड आणि सध्या आजारपण चालली आहेत. सो हँगिंग इथे बरंच खोका खोके चालू आहे. एव्हरीबडी टेक केअर आणि पुढच्या महिन्यात भेटूच. चलो बाय. Bye.